येते बरं काय? आज आमची ट्रीप आहे, बापूंना सांग ना 10 रुपये द्यायला. 350 आहेत, बरोबर आहे ना? होयजी 300 आणि वर 50 आहे ती बघा. अरे मग राहिलेले 100 तरी अंगावर कसला ठेवतोस? देऊन टाक. अरे राहू द्या की गरीबाच्या अंगावर. अरे एकदा राहिलं म्हणजे ओझं वाढत जात. नाही हे समजलं खरं, पण काय करावं? आमदा पीकच चांगलं आलं नाही बघा, त्याला काय करावं? इतर की समजे असली. आमदा पाऊस मांडा झाला ना, सारा तंबाखू गेला. अरे मग सूट मागा माझ्याकडे. नगे 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 सूट नगे. अहो सूट दिलासी तरी फिरून आम्ही मागणारच बघा. उसनवार घेतल्या वेगळे आम्हाली चेनच पडत नाही बघा. कस येते हा बापू? अगं पण तुला पैसे पाहिजे होते ना? खरंच की विसरलेच मी. अगं पण ते पैसे आपले नाहीत, यांचे आहेत. मग तुमच्या टेबलावर कशाला आले? हिशेब नकोत का व्हायला? हिशेबाला काय पैसे लागतात? कागद पेन्सिल लिहून बसा की वजाबाकी करी. पाहिलं या आजकालच्या मुली. काय चुकलं ताई साहेबाच? या खिशातलं या खिशात घातलं काय आणि या खिशातलं या खिशात घातलं काय? अहो बापाला पटत, उद्या सासूला नको का पटायला? पण मी लग्नच करणार नाहीये मुली, म्हणजे नवराही नको आणि सासूही नको पटायला. ए रामा, ए रामा. काय भाई साहब? आई माझी सायकल घेऊन ये ना लवकर. सायकल होय आलोच की. सायकलीला काय तोटा? या फिरायला जायचा देत दिसतो या. सांभाळ.
लगेच ते एक दोन तीन चार अरे हो खरंच आपली रत्ना कुठे दिसत नाही आश्चर्य मला येतो म्हणाली आणि आपण स्वतः झाली नाही आश्चर्य करण्यासारखं काही नाही लग्न झालंय ना तिचं म्हणजे नवरा काय 24 तास प्रेम करत वाटतं तिच्या अगं नवरा काय प्रेम करणार तिच्याशी सासू आहे ना सासू काय करते नवऱ्याला मुठीत ठेवा म्हणजे झालं अहो पण नवरा जर आईच्या मुठीत असल्यावर सासूच्या परवानगी शिवाय त्याच्याशी बोलण्याची सक्त मनाई आहे तिला माहिती आहे सक्त मनाई बघ की तर परवानगी ही न घेण्यासाठी आणि मनाई ही मोडण्यासाठी असते समजली चला ग आपण आताच्या आता रत्नाला घेऊन येऊया ए मी नाही बाई तुम्ही खा पुढे अगं तिच्या ऐवजी तिची सासूच आहे की पुढे सासू काय करते तुला गिळते की खाते ते परवडलं पण उगीच हात पाय मोडल्यावर लग्नाची पंचायत होऊन बसायची आपली काय हात पाय मोडते आपण साऱ्या जणी जाऊन तिचा खिमा करू येते चला 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 ग आधी त्या खिमा सासू जा मग आपला इज बर का ती रत्नाची सासू बघ अग दुरून काय बघतेस आज जाऊन चांगला खिमा कर खिमा केला असता ग पण तू पुढे राकेब तुम्ही काय करता तू ए कमल देवाचं नाव घे आणि तू जा पुढे आता नाही नाही असं करतेस ग कल्पना तुझीच आहे तू जा ना पुढे जा ना अग जा सासूबाई अहो सासूबाई काय ग कोण मेले तुम्हाला सासू म्हणणार काय ग कोणी नाही कोणी नाही रत्ना सारखे आम्ही तुम्हाला म्हणून सासूबाई हाक मारलं असं होय मग पोराला काय म्हणणार माझ्या बोल ना काही नाही आपल्या पोराशी आमचं काही कर्तव्य नाही आम्ही आलो तर रत्नाला भेटायला हो की नाही ग कशाला नवरे नाहीत का तुम्हाला खरंच नाही अजून आमची लग्न सुद्धा झाली नाहीत मग नवरे आणणार कुठून म्हणणंच मैत्रीण आठवली बरं पण रत्ना काही तुमच्यासाठी मोकळी नाही तिला नवरा आहे सासू आहे आम्ही आहोतच की तिच्या मैत्रिणी लग्न झाल्यानंतर मेल्या म्हणते ना सगळ्या लाज नाही वाटत घोड नवऱ्याहून गावभर हिंडायला यात आमचा काय दोष आहे अहो मुलेच लग्न करायला तयार नाही त्याला आम्ही काय करणार मग लावावेत लग्न करायला प्रेम करायला सोकावलेत मेले ते आम्हाला काय कळतंय विचारा दुसऱ्याला सांगा ना काय सांगू तुम्ही रत्नाला का नाही पाठवलीत आमच्या बरोबर हो हो तुमच्यावर तिला पाठवल्यावर घरातलं काम कोण करणार तिचा बाप नाही नाही बाप आहे कुठे तिचा आणि आई सुद्धा वारली बिचारीची आता सासू आहे पण ती सुद्धा का असून नसून सारखी म्हातारी काय मला म्हातारी म्हणालीस होय नाही नाही तुम्ही कशा तरणे होतो एकदम काय काय तरणे गेली कामावर घाटावर धाडली तिला धुणी धुवायला घाटावर चल 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 घाटावर आश्चर्य आहे सासू आधी सुन घाटावर सासूबाई येतो मी काय ग येते म्हणून सांगून आलीच नाही ना काम निघालं आई नाही माहिती आहे तुझं काम सासूने पाठवलं नाही हेच ना नाही तर हेच नाही काही पण काय ग का नवऱ्यानं पाठवलं नाही तुला नाही हे नाही आणि ते नाही तुला यायचं नव्हतं का नाही ग मग नवऱ्याबरोबर गुलगुल गोष्टी करीत बसायचं त्याला नशीब लागत कमल माझ्या नशिबात नाही ते तुला रडायला काय झालं काही नाही नवरा बोलला का काही नाही का सासू रागवली नाहीचा अर्थ तरी काय नाही म्हणते पण रडतेस ती खरं सांग तुमच्या मायेने मी रडले
तुमच्या सारा प्रेम असेल माझ्यावर, माझं दुःख मला सहन करू दे. अगं दुःख ज्याची त्यालाच भोगावी लागते. तुझं दुःख काय ते तरी सांगा मला. मला दिसत नाही म्हणून ठीक आहे. तुम्हीच बघा. मारण काय आहे, जनावराला सुद्धा मारत नाही. तस कपिलने सांगते सासूच काम आहे. असली कसली सासू, कैदासीन मेली. असल्या सासूला घरात ठेवता कामा नये. नारळाच्या झाडाखाली उभं करावं आणि झाड गदगदा हलवावं नारळ पडेपर्यंत. काही उपयोग नाही त्याचा. आयते नारळ कुटायचे आणि ते किसायला लावायचे सुनेला. काय लावेल सुनेला किसायला, माझ्यासारखी सून हवी होती. अगं हवी होती कशाला, घोडा मैदान जवळच आलंय म्हटलं. अगं पण नुसतं लग्न होऊन काय उपयोग, सासऱ्याची बायको मेली असली तर सासू कुठे आणणार ही. काय ग, मी लग्नच करणार नाही असल्या नवऱ्याशी. सासूला टाळ्यावर आणण्यासाठी आई असलेल्या नवऱ्याशीच लग्न करणार आहे मी. मग तो नवरा कसा का असेना, चालेल. हो चालेल, नवरा स्वार्थानं का होईना, मित्र होतो. पण सासू म्हणजे वैरीण असते साता जन्माची. अगदी बरोबर, चांगली अद्दल घडवली पाहिजे सासूची. नाही तर खरंच किती लागले बिचारीला. या मास्तरीन बाई, अहो लय दिसून येणं केलंयचा. अरे आता मी मास्तरीन राहिली नाही, पेन्शन घेतली. अहो तुम्ही मग पेन्शन घ्याल म्हणून माणसाचा धंदा गेलाय वाय. कुठं न झालं काय झालं. अहो रामाकडे पेन्शन घेतली म्हणून त्याचा रामराव होणार आहे वाय थोडा. मालक आपल्या राघामावशी आल्या. नमस्कार. हो हो या या या. नमस्कार. मध्येच कशा काय आला, बसा ना. तेच सांगत होते मी रामाला, मी आता पेन्शन घेतली. म्हणता काय, म्हणजे 15 वर्ष झाली नाही माझ्या मित्राला जाऊ. हो 10 वर्षाच्या श्रीला माझ्या स्वाधीन केला आणि स्वतः मात्र भरल्या संसारातून उठून मोकळे झाले. योगा धर्माच्या गोष्टी असतात या राधाबाई, पण तुम्ही मात्र माझ्या मित्राचं नाव राखलं, थिरानं दिवस काढलेत आणि अब्रूने नोकरी सांभाळली. श्री आता चांगलाच मोठा झाला असेल ना. मी म्हातारी झाले मग तो का नाही मोठा होणार. अहो वयानं सगळेच मोठे होतात, पण तुमचा मुलगा गुणानं सुद्धा मोठा झाला असेल याची खात्री आहे मला. त्यांची देखील तीच इच्छा होती म्हणून डिग्री नाही तरी डिप्लोमा घ्यायला लावलंय मी इंजिनिअरिंगचा. तुम्ही केलं हेच फार केलं, पुढे काय करायचा विचार आहे त्याचा. अहो विचार कसला करणार, लावा की लगीन करायला. अरे मी रोज म्हणते लग्न करू, पण धंद्याचा जम बसल्याशिवाय लग्नाचं नाव घ्यायला तयार नाही तो. आमच्याकडे सुद्धा योच मामला आहे बघा. काय या पोरात निवडी लग्नाची धास्ती वाटती काही कळत नाही. आम्ही दोन दोन लग्न केली फडी असा कधी विचार केला नाही. ठीक आहे, अगं ट्रीप लवकर आली परत. मग काय करणार, एका सासून सुनेला पाठवली नाही म्हणून कॅन्सल झाली आमची ट्रीप. अगं मग सासूनच काढायची घराबाहेर, म्हणजे धावत आलेस ती सुनेला बरोबर घेऊन. घराबाहेर काढेल काय ती माझी सासू आहे, आहे एका गरीब गायची म्हणून छानते तिला. अरे बापरे, म्हणजे तुझ्या सासूला भयंकर धोका आहे म्हणकी. अर्थात सासून एक दिली तर दोन परत करीन मी तिला. पाहिलं मोठी उदार दिसते मनाची, एकाला दोन परत करणं जमत नाही दरिद्री मनाला. हो ना, मग बोला आहे का मुलगी पसंत. तुम्ही आम्ही पसंत करून काय उपयोग, मुलाला मुलगी पसंत झाली पाहिजे, मुलीला मुलगा पसंत झाला पाहिजे. हो तेही खरंच. काय चाललंय कमा. अभ्यास, परीक्षा जवळ आली आहे ना. हो तेही खरंच. अगं पण पाठोपाठ तुला दुसरी एक परीक्षा द्यायची ठाऊक आहे ना. हो पण तुम्ही असल्यावर मी कशाला विचार करत होते. कशाला म्हणजे, आजकाल प्रेमाची फॅशन निघाली ना. खरं सांग, लग्नानंतर नवऱ्यावर प्रेम करणार आहे मी. शहाणी आहेस तू. हा बघ बघू, नवरा हा स्वार्थानं का होईना, मित्र होईल. पण सासू म्हणजे वैरीण असते साता जन्माची, ती तुला सुख लाभू देणार पण शक्यच नाही. काय शक्य नाही, तू समर्थ असल्यावर 56व्या धाब्यावर बसली मी. पसंत आहे ना तुला. पसंतीला एकच अट आहे माझी बाबा. बोल ना, रामाप्रमाणे धनुष्य बोलणारा पाहिजे की अर्जुनाप्रमाणे मत्स्यभेद करणारा पाहिजे. कृष्णाप्रमाणे पळवून देणारा भेटला तरी चालेल. पण पण काय ऐकव तरी तुझा पण.
सांगू पण हसायचं नाही हो बापू बोल ना मला की नाही आई असलेला नवरा पाहिजे आई असलेला म्हणजे वेडे आईशिवाय का कोणी जन्मले तसं नव्हे बापू ती जिवंत पाहिजे एवढंच नव्हे तर ती नवऱ्याची सख्खी आई पाहिजे एवढीच माझी अट आहे अगं फार सोपी आहे तुझी अट सकाळी तर राधाबाई आला होता ना त्या जिवंत राहतच शिवाय या मुलाच्या त्या सख्ख्या आई आहेत मग कळवा त्यांना मला मुलं पसंत आहे म्हणून ठीक आहे बंडबन हो बबनराव येऊन गेले का बबनराव काही नाही आले पण आपल्या आईसाहेब येऊन गेले बघा काय म्हणता आई अहो एस टी स्टँड वरती यायचं कबूल केलं होतं मी तिला खरंच काय हो ना त्या गाडीच्या ट्रायल मध्ये आता माझीच ट्रायल होणार असं दिसतंय घरामध्ये अच्छा मी जाऊन येतो बरं हे काय फार फार लवकर असते तुला वेळ झाला म्हण ना त्यापेक्षा त्याचं काय झालं आई आपला तो बबन आहे ना बबन काही सांगू नकोस तुझा धंदा चांगला ठेवू काय मला आई थांब तुला एक गंमत दाखवते त्याशिवाय तुला घरची ओढ लागायची नाही गंमत आणि ती कसली काय बुवा बघू ही बघ आई कोण गे पसंत आहे का सांग मग कुठली कोण सगळं सांगते खरं सांगू तुला आजकाल फोटोग्राफी इतकी सुधारलेली आहे की नुसत्या फोटोवरून खरं काय हे कळत नाही मुलगी समक्ष पाहिजे म्हण की त्याला एवढे आढेवेडे कशाला आढेवेडे घेऊन तुम्हाला सुखाना राहू देणार थोडीच माझं म्हणणं एवढंच आहे आई की संसाराच्या सामन्याला जर उभारायचंय तर मग एकमेकाला आमोरासमोर हेरलेलं बरं मग ये जा बघून माझी खात्री आहे तुला जिंकल्याशिवाय राहायची नाही की लग्नाआधी सासूला जिंकलेलं दिसतंय बाकी लग्नाआधी कौतुक करायचं आणि घरात आली म्हणजे छळायचं हा नियमच आहे म्हणा सासू सुनांचा काय काय तुला खंबीर वाटते ना तुझ्याशी भांडायला हो भांडणाचंच खरं प्रेम आहे बघा ना आता दिसतच ते म्हणा पाहून घ्या नवऱ्याला अगं लाजतेस कशाला इथे तुला परके नाही अहो लहानपणी खेळलाय तुम्ही यांच्या बरोबर नवरा हा मार्थानाचा होईल पण सासू म्हणजे वैरीण असते साता जन्माची ती तुला सुख लाभू देणार पण शक्यच नाही नमस्कार कर पाहू ह्याला तू बसून घ्या बघा आधी इधर पण आता बोला बघा नीट बघून शांत घ्या मागन काळी गोरी म्हणायचं नाही खरं सांगू तुला अशा वेळी नीट बघता येत नाही आणि बोलता येत नाही ते बी खरं काय बघायचंय मला बायकोला काही वाचायला सांगू का औस सांगा की एवढा पैसा खर्च करून शिकवलाय का ते उगाच इंग्रजीत वाचायचं बरं का वापरायचं नाही नको नको कॉलेजला जातात त्या अर्थी माझा विश्वास आहे तेवढ्या युनिव्हर्सिटीवर प्रकृती तुम्ही पाहतच आहात शिवाय थोडं गाता येतं लिहिताही येत त्रिमासिका कविता प्रसिद्ध झाली आहे त्या सगळ्यांची असं स्वयंपाक करता येतो का चांगला ते सांगा अगोदर पहा ना चहा चिवडा तिच्याच हातचा आहे असं हातगुण तर चांगला आहे बुवा आता पायगुण लागल्यानंतरच दिसणार म्हणा छान पाहिल्याबरोबर पसंत बरं का तू आता जाऊ दे ना हिला अगं नमस्कार वाकून करायचा असतो तो केलाच की आल्याबरोबर रोजचे नमस्कार आता असेच असायचे वाचून तर बघ लग्न ठरलं काय तुझं त्याचंच आमंत्रण आहे आय्या अगं पण मला अगोदर हे सांग तुला सासू आहे का आहे तर
इतकी छान आहे उदी सुतासारखी सरळ करणार आहे मी तिला. नाही ग, सून भूतासारखी झाल्याशिवाय सासू कधीच सरळ होत नाही. तू असं करणार, लग्न ठरलंय तुझं तेव्हा सासूला नोटीस दे ना तशी. अगं माझा पण तोच विचार आहे, सासूशी युद्धच पुकारायचं व ते धर्मयुद्ध पुकारलेलं काय वाईट. बरोबर आहे, शत्रूला सावध करणं हे वीरांगणेचंच लक्षण आहे. हा घे कागद आणि हे घे पेन, पत्र लिहिण्यात पटायचंय हा अगदी. पण काय लिहू, माय डिअर सासूबाई म्हणून. ए आता अगदी कमाल केली. अगं सासू कधी डिअर असते का? असं ते मला तरी काय ठाऊ. बरं तू असं कर, मराठीतच लिह, मराठी भाषा ही चांगली असते भांडायला. बर मग असं लिहू, तीर्थरूप सासूबाई या साष्टांग नमस्कार. ए साष्टांग नमस्कार कशाला? अगं कुणी केलाय आणि कुणी घेतलाय जाऊ देत ना. मग चालेल लिह बर. पत्रास कारण कि सासवा मोठ्या खाष्ट असतात असा माझा अनुभव आहे. अगं माझा कुठे अनुभव आहे? अगं रत्नाचा तोच आपला, शीतावर ना भाताची परीक्षा. बर असा माझा अनुभव आहे म्हणून वेळीच सावध करते कि उगीच आपला सासूपणा गाजू नका. सासूपणा शब्द बरोबर आहे का? काय चूक आहे, नवरेपणा बायकोपणा तसा सासूपणा. ठीक, आपला सासूपणा गाजवू नका. हा आणखी असं मी कि तुम्ही तुमच्या पायरीने राहाल तरच मी माझ्या पायरीने राहील, नाहीतर. नाहीतर? हा नाहीतर काय करणार होत आपण? ए हे बघ जाऊन पुढल्या पुढे बघताय तू आपली लिह बघ. नाहीतर तुमच्या पायावर धोंडा पडला असं समजा. समजा ठीक, आता पुरे झाले की नाही? बरं तू सही. आपली नम्र. नम्र कशाला? नीटली आपली सून म्हणून. आपली सून सौभाग्यवती कमल. ब्रांड तिकडपत्र आणि हे बघ तुझ्या डोक्यावर अक्षरात पडल्या कि हे पत्र पोस्टात पडलं म्हणून समज. नंतरच टाका, आधी टाकू. लढतेस काय अशी? लग्न हा मोठा सुखाचा क्षण असतो आयुष्यातला. तुम्ही काय लागलात डोळे पुसायला? असेल रामा माझे अश्रू आनंदाचे. आता पुढे जीवा पलीकडे जपलं होत, आता तुम्ही जपायचं एवढंच तुम्हाला सांगायचं श्रीधरपण. आणि मुली आता बापाचा हट्ट विसर आणि आईचा हट्टा. लहानपणी तुला सोडून गेलेली तुझी आई सासूच्या रूपाने तुला आशीर्वाद दे. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव म्हणून नको आहे एक पुत्र हो असंच म्हणून घरी कृपा देवाची आजकाल. पोस्टमन काय पाठ राखीन काय? सौभाग्यवती कमाल फ्रान्स बे कोण आले आहेत? आता झाले आहेत कालच्या सौभाग्य कक्षणी आज सौभाग्यवती आले आहेत. हे त्यांचं पत्र आहे. आणा इकडं काय साहेब? लग्न त्यांचं झालंय. पत्र खासगी पाच राखले झाले त्या ते महत्वाचं दिसते. घ्या ना. नाही खाजगी आहे त्या अर्थी आता ना. चिरंजीव स्वभावती कमल हीस अनेक आशीर्वाद. तुझे पत्र पोहोचले. नांदायला येण्याच्या आधीच सासूला सावध करून ठेवलंस हे छान झालं. तुझं माझं पटतं की नाही ते इथे आल्यावर कळेलच.
पण मी म्हणते नाही पटलं तरी सासू काय आज आहे उद्या नाही. तुम्हा नवरा बायकोंचं पटावं हीच इच्छा. तुझी सासूबाई. झालं वाचून? हो. कुणाच आहे? माझच की. ते समजलं पण काम होऊ. बायकोच्या पत्रात नवऱ्याने डोकावू नये. हो पण मनात डोकावणाऱ्याला पत्रात डोकवायला काय हरकत आहे? तुला हो जायचं ना पण म्हणतात नाही
की आधी पोटोबा नंतर विठोबा. छान, आशाला दुधाला फोडणी द्यायची ती आणि वरणाला तिखट घालायची. आहा, काय झकास आमटूल नाही मग आई. फोडणी सुद्धा आमटूलच दे बरं का. चल आता काय बाबा, मीठ सुद्धा गोड लागेल तिच्या हातचं तुला. हो पण ते या गाला लागलं तर समुद्रात मीठ तयार होत आणि या तांबड्या समुद्रात साखर हो ना. उठा, चहा आणलाय. उठा काय, तू झोप बघू शाणे असलीस तर. इशक, तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? इशकराला काय झालं, आता रविवार सुद्धा झोप नाही काय माणसांना. झोपा आणि ते 10 वाजेपर्यंत झोपा बरं का. 10 का, चांगले 11 वाजेपर्यंत झोपणार आहे. अगं रविवारची सुट्टी दिली कशाला सरकारनं? असं का, मग आम्ही सुद्धा सुट्टी घेऊ का जेवणाला? अगं तेच तर सांगतोय मी मगापासून, पण ऐकतेस कुठं तू? ये बघ. नको सासूबाई बघते. अगं घाबरू नकोस तू, आईला दूरच दिसत नाही आणि वरचं खालती ऐकू जात नाही. सुनबाई, अगं सुनबाई ऐकलत? ऐकलत काय, ए अगं खालचं वरती ऐकू येते, वरचं खालती ऐकू गेलं नाही झालं. सुनबाई हे बघ, आईला जाऊन सांगू म्हणून आज रविवारची सुट्टी आहे आणि तू वर येऊ नकोस. मी? अरे तू म्हणजे तू नाही, तू म्हणजे आई. काय करतो बाई? काम काही नाही, हे पत्र आलंय. रविवारी? रविवारी पत्र येत का हो? अगं एक्सप्रेस डिलिव्हरी, तुझं असणार ते. कशावरून? अगं अनुभव आहे, नवऱ्याची पत्र ऑफिसात आणि बायकोची पत्र घरात. चला, कुणाच आहे? श्रीधरच आहे. काय हो, ऑफिस सोडून घरी कसं आलं पत्र? अगं मग पुरुषाच असणार, खुशाल वाच. मग काय गंमत आहे त्यात? हे घे पत्र. कोणाच? पंजाबराव सरंजामे, अलका नगरी पुणे 4. काय म्हणतेस, पंजाबराव सरंजामे? कोण भाऊ सरंजामे? मुलगी बिलगी आहे वाटते त्याला. तुला मुलगी दिसायची, तुला माहित नाही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रेसिडेंट आहेत ते. असं? आपल्या कारखान्याचा वाढदिवस जवळ आलेला आहे ना, त्यांच्या हस्ते करावं म्हणतो मी. मग वाच ना, घ्या. तूच वाच ना, तुझा पाय गुंतर पाहूया, हात गुंतर पाहिलेलाच आहे. आपलं पत्र पोहोचलं. आपल्या कारखान्याच्या वाढदिवसासाठी आपण अध्यक्ष म्हणून माझी निवड करू इच्छिता, हा मला माझा बहुमान वाटतो. का कळला का माझा पायगुण? असं? अगं बघू बघू. तुला कळायचं नाही, हे आमचं प्रेमाचं भांडण आहे. बघू काय लिहिलं ते. अरे वा रामा, ए रामा, रामा काय म्हणाल? अरे काय 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 करतोस, माझी बॅग आणि होल्डर बंद लवकर. एकदमच म्हणजे वॉरंट आलं का समन्स आलो? अरे बाबा जावयाचं पत्र म्हणजे हायकोर्टाचं वॉरंट बरं. हे पाहिलं दिवानजी, अहो त्याच्या कारखान्याचा वाढदिवस आहे. अरे वा 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 वा, तरी जावई बापूंनी बोलायला वाटतं सासऱ्याला. हो पण या गरीब म्हाताऱ्या नोकराला मात्र विसरले हा ताईसाहेब. अहो ताईसाहेबाचा यात काय संबंध, त्याच्या कारखान्याचा वाढदिवस आहे आणि या पंजाबराव सरंजामेला ओळखता का तुम्ही? फार प्रसिद्धी व्यक्ती आहे बरं. वाय वाय, ऐकल्यासारखं वाटतंय खरं ना. सिनेमात काम केले का त्यानं नरगिस संघ? अरे सिनेमात काम कशाला करतील हे, फार मोठे असा मी आहे. असं व्हय, मंत्री मंत्री असतील मुंबईला. अरे मूर्खा उद्योगपती. कसलं पती? उद्योगपती. आमस्ती काय ठाव, आमस्ती ठाव वारसाचा आपला गणपती. ते अध्यक्ष आहे त्या समारंभाचे, तुला ठाऊक नाही? त्यांनी मनात आणलं तर 1,00,000 रुपयाचं भांडवल देतील श्रीधर पंतांना. मनात आणलं तर अवय पैसे वाला देवळं बांधतील सोन्याची, पण तांबडा पैसा देणार नाही. आई बाप लिहून घेतल्या. तुला नाही समजायचं ते. आलं की काय भांडवल घेऊ? जा बघ कोणाला येते. अरे चल उतर की. हो घरात आहेत का पहा तरी आधी. अगं घरातच असणार, जाणार कुठे ते? हायती हायती की
कुंभूर साहब हो मैं तुम्हारा ओळखलंच नाही। अरे बरोबरच आहे, कसा ओळखणार तुम्हाला, तू ओळखत होता तेव्हा नुकती कुठे मुंजे झाली होती माझी, आता वकील झालो मी, आता वाजवूट पटलून आली ना बघ आता काय बाई साहब, तुम्ही नाही कुठं झगा घातलाय सा। अरे हे वकील झाले, मी कुठं काय झाले झगा घालायला, अहो तुम्हाला ते कशाला पाहिजे म्हणजे काय व्हायला, अहो एकदा लगीन झालं की नवऱ्याची अक्कला आपोआप येते बघा बायकोला, मास्तराची बायको मास्तरी तसं वकिलाची बायको वकिलीन। ओ हो 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 हो, या या वकील साहेब, अहो गाडी कुणाची आणली, माय ओन, अहो सारखं सारखं हिंडावं लागतंय केसीस साठी, तो दंड गरीब पक्षकारांना करणं मला काही तितकस पसंत नाही, म्हणूनच म्हटलं मी बाबांना की निदान एक छोटी फियाट तरी घेऊन दे आपल्या जावया। तू हट्ट पुरवला बरं का त्याने, व्हेरी काइंड ऑफ हिम, काय करणार न पुरवून, जावयाचा हट्ट म्हणजे देवाचाच हट्ट। अरे असं का म्हणतोस, हौसेला मोल असतं का, शिवाय एकुलती एक मुलगी म्हटली म्हणजे जावयाचा भाव जरा वाढायचाच। ठीक आहे सांगतो श्रीधर पन्नासनी, म्हातारा पोळगी देऊन फसलाय कापा म्हणून बकर कापल्या गत, हे श्रीधर पंत कोणाने तुम्हाला कापायला निघालेले, हे पहा ना काय ते बघू बघू, अगो बाई श्रीधरला का मुलगी दिली तुम्ही, का ग अहो कमा मॅट्रिक झालेली, यानं कॉलेज तरी पाहिलंय का, कॉलेज नाही पाहिलं पण त्यानं डिप्लोमा घेतला इंजिनिअरिंगचा, इश म्हणजे डिग्री नाहीच म्हणायची म्हणजे बी ग्रेड झाली नाही का, अगं डिग्री नोकरी करणाराला, धंदा करणारा मालक असतो स्वतःचा, अहो कसला आलाय मालक, बाकी कमा रागावली बरे का तुमच्यावर लग्नाला न आल्याबद्दल, अहो काय करणार पक्षकार सोडायलाच तयार होईना, त्यावेळी खुनाचीच केस होती नाही का माझी, हो ना आरोपीला फाशीच व्हायची पण हे होते म्हणून जन्मठेपेवर भागलं, 14 वर्षानंतर सुटेल बापडा, तू जगला मात्र पाहिजे का कोणाला, आठवड्याला मटण खाऊन सुद्धा तुरुंगात माणसं जगत नाही। बाकी एका अर्थी बरं झालं कमाला आमच्याच गावात दिली, हो म्हणजे भेटल्यावर राग तरी काढता येईल तिचा, तुम्हाला आमंत्रण दिलंच असेल, हो वा जरूर तसे ओळखतो आम्ही एकमेक, बहिणी नाही आले, अरे हो हो नमस्कार नमस्कार, किती उशीर केला होता, अहो यांची मोटार मिळाली म्हणून आता तरी आलो, हे सुधर पत नमस्ते, हे गोरे वकील नमस्ते, काय ग तुला तर ओळख करून द्यायची गरज नाही ना, मी तर बोलणारच नाहीये तुमच्याशी, गावात राहून आता भेटताय ना तुम्ही, आम्ही आता कधी भेटतोय, तू तर भेटायलाही तयार नाही, आम्ही बोलवले आहोत तुम्ही बोलवून तर पहा, त्यांना बसायला सांगशील की इथंच भांडत उभी राहशील, कमल ए कमल ए बोलतेस काय हळू मुलगी, हळू काय म्हणून ती माझी मैत्रीण आहे, हो का नाही ग, तू इथे कशी, तू आलीस तशी, हे माझे मिस्टर मी शाळेत मास्तर आहे, श्रीधरची माझी खूप जुनी ओळख आहे, त्यापेक्षा आमची फार जुनी ओळख आहे, हो का नाही ग, आपली प्रतिज्ञा सांगितली मी यांना, मी ना सासूला घेऊन आली आहेच नाही वाटत इथे, नशीब समजा नवऱ्याला घेऊन आली आहे, मित्र श्रीधर पंतांच्या आमंत्रणास मान देऊन मी आज इथे आलो, छोटे ठाणी उद्योग धंद्याबद्दल मलाच एक विलक्षण वेळ आहे, हरेक क्षेत्रात आपल्या महाराष्ट्राच्या परंपरा फार मोठ्या आहे, उद्योग धंदा आणि व्यापार हे एकच क्षेत्र असं आहे की ज्यामध्ये नव्या परंपरा संपन्न होती तेव्हाच आपल्या महाराष्ट्राला उद्याच्या संपन्न भारताच्या निर्मितीमध्ये समानतेने भाग घेता येईल, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात आपल्या महाराष्ट्राचा मान मोठा अग्रपूजेचा आहे आणि माझी खात्री आहे उद्याच्या वैभवशाली भारतात आपला संयुक्त महाराष्ट्र मुळीच भाग राहणार, हा छोटे घाणी वर्कशॉप तुमच्या समोर उभा आहे, किर्लोस्कर सुपर यांच्याप्रमाणे उद्या श्रीधर पंतांचं नाव उद्योगपतींच्या मालिकेत जाऊन बसो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो, झुलवन को हिंद
फुटली वेणी केस मोकळे धूळ उडाली भरले डोळे काजळ गाली सहज ओघळे काजळ गाली सहज ओघळे या साऱ्याचा उद्या गोपुळी होईल अर्थ निरा बाई साहेब आहेत ना? हो आहेत. काय काम आहे तिच्याकडे? काय नाही, आमच्या बाई साहेबांनी दिले. उत्तर मागितले का? तसं काय बोलल्या नाही. मग जात. सुन बाई. अग सुन बाई. काय सासू बाई? हे की बाई, पत्र आलंय तुला. कोणाचं? आज आम्ही ऍट होम देण्याचं ठरवलं आहे. संध्याकाळ पर्यंत राहावे लागेल, तरी त्या तयारीनेच तू ये. तुझी सुमा वेणी. कोण आलं होत? नोकर आला होता त्यांचा. आणि उत्तर न घेताच गेला?
खात्री असेल त्यांची बहिणींचं आमंत्रण गेल्याबरोबर धावत येतील वंश. आपली काय हरकत आहे का जायला? माझी कसली हरकत? पण तुला नाही वाटत हे आमंत्रण अपमानकारक आहे म्हणून? कारण काय त्यांना अपमान करायचं? गोरे वकील सख्खे मावस भाऊ आहेत माझे. अग मोठं राहणं त्यांच्यापाशी, मग गड्याची सायकलच काली तुझ्या वाटेला. का म्हणजे? आमंत्रण काय मोटारीतून द्यायची असतात? नको ते शंका येतात चपला फाडणाऱ्याला. शिवाय तुला एकटीलाच बोलवलंय त्यांनी, शीला काय वाटेल याची पर्वा तरी आहे का त्यांना? आमंत्रण कारखान्यात गेलं नसेल कशावरून? मला नाही वाटत. आणि ते गड्याबरोबर पाठवलं असलं तर शीला कधी खपणार नाही ते. तुमच्या सुनेलाही खपणार नाही ते. मग तर झालं. आता असं म्हणतेस पण प्रत्यक्ष पाहू काय करतेस ते. पहा ना. नवरा हा स्वार्थानं का होईना, मित्र होईल. पण सासू म्हणजे वैरीण असते साता जन्माची. ती तुला सुख लाभू देणार पण शक्यच नाही. काय शक्य नाही? तू समर्थ असल्यावर आपले 56वा धाब्यावर बसवीन मी. सुनबाई कुठं चाललीस? उमा वहिनींच्याकडे जायचं नाही त्यांच्या घरी. तुम्ही कोण मला अडवणार? मी सासू आहे तुझी आणि ती सुद्धा माझी बहिणी आहे. मी जाणार म्हणजे जाणार. सुनबाई सुनबाई माग फिर नाही तर बघ. तुम्हीच बघा काय बघायचंय ते. असं श्रीधर काय आई? मी तुझी आई आहे ना. तो थोबाडे दे तिच्या. अशी समोर आहे माझ्या. ही बघा आले. करा काय करायचंय ते. कमे काय म्हणते आई? मारून टाका मला. जीव घ्या माझा. मग आईचा अपमान करत काय करून तू? तुला तुझी आई असली तरी सासू आहे ती माझी. काय म्हणतेस कमे? हो 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 म्हणतो ना मी. हो कमळांचा अहो कमळांचा वंशा कोण सुमावी ती? काय झालं होतं आजकाला एवढा घामाघूम झालाय ते? तुम्ही उठवलेत मला. नाही तर काय, ही वेळ एवढं झोपायची? शेवटी वाट पाहून पाहून दमले आणि गाडी घेऊन आले. चला चला. पण सासूबाईने विचारायला हवंय. सगळं काही विचारलंय मी त्यांना. तुम्ही चला बघू आधी. चला चला. सासूबाई मी जरा जाऊन येऊ का? लवकर येशील ना? अगदी गाडीतून नेते आणि गाडीतून कुस्ती करते. फारच धाकात ठेवलेली दिसते सुनेला. राहिली बापडी म्हणून ठेवले. नाही ऐकलं तर कोण सांगणार आहे कुणाला? तर तुम्ही गेलात आणि ते आले. बरोबर दोन व्यापारी बी आहेत का? सारखे दिवस रात्र पक्षकार बघा वंश. असा राग येतो की त्यांचा? किती वेळ काम करायचं ते आणि पैसे घेतात ते रात्रंदिवस. तेव्हा राग येत नाही वाटत त्यांचा तुम्हाला? तेव्हा तर मिळेलचा भारी राग येतो. खरोतात मारे 1000-1200 रुपये आणि काम झालं की एक तोंड दाखवित नाही. फक्त 1000-1500 पडतात बघा महिन्याकाठी. 1000-1500 कमी का झाले बहिणी? घर मात्र छान आहे तुमचं, अगदी मुंबई फॅशनचं. मग भाडं सुद्धा मुंबईचंच आहे म्हटलं. हो तर शिवाय सगळ्या सोयी आम्ही आमच्या खर्चानं करून घेतल्या. हो हे पडदे, हा पंखा, हा रेडिओ. छान आहे बाई तुमचं. ऐकायला मात्र सवड पाहिजे. उद्योग काय असतो बायकांना दुसरा? हे बघा लिहिलेलं वाचायला सवड नाही मला. ड्राफ्टिंग मान्य आहे ना तुम्हाला? हो तुम्हाला. मग आकडा बोला म्हणजे झालं. समजा मिळून 2000 होईल. त्यामध्ये सगळं फर्निचर आलं, रेडिओ आला. हो व्याज मात्र इकडे. अहो असं व्याज बीज मोजीत बसलो तर वकिलीचा धंदा सोडावा लागेल मला. ठीक आहे आणि आता जा बघू.
मला बरीच महत्त्वाची काम आहेत. बाकी बरं का, या निमित्ताने तुमची आमची ओळख झाली फार चांगलं झालं. कसलं काय, अजून पुष्कळ गोष्टी व्हायच्या आहेत, ही नुसती सुरुवात म्हणा. बरं आहे, चलो नमस्कार. आले वाटत साहेब. अच्छा, गरीब परवडले पण हे श्रीमंत नको. काय म्हणत होते? दुसरं काय म्हणणार, पाचशे घ्या, सातशेच भागवा. अरे कायदा म्हणजे काय भाजी आहे अशी घासाघीस करायला? तुम्ही काय सांगितलं? पण सांगितलं लेकरा, तांबड्या पुस्तकातला कायदा हवा असेल तर 1000 रुपये घेईल, काळ्या पुस्तकातला हवा असेल तर 1500 ते नाही काळा बाजार करीत. असंच पाहिजे त्यांना, पांढरे कपडे घालतात आणि काळा बाजार करतात म्हणे. आपली कमाल आहे. हो का? अच्छा चल चल साहेब. काय करवे, तुम्ही कुठे वाट चुकला तिकडे? नाही म्हणजे दुसरं नाही, परवाच विम्याची एजन्सी घेतली तेव्हा म्हटलं 5-10 हजारचा घालावा तुमच्याकडे. ठीक आहे, उद्या डॉक्टरलाच घेऊन या ना तुम्ही, 25 हजाराचा उतरतो मग तर झालं. हो नाहीतरी कंपल्सरी सेव्हिंग होणार कधी आमचं? हो, मेला पैसा शिल्लकच राहत नाही घरात. हो ना, लक्ष्मी चंचल असते ना, ते विमा एजंट तिला स्थिर करतात. म्हणूनच म्हणतो 22 हजारांचा मिळाला तर बरं होईल. ठीक आहे, त्यांचंही उतरवून टाकू. हो म्हणजे जगलो तरीही आनंद, मेलो तरीही आनंद. हो बरं भाई, केव्हा येऊ? केव्हाही आपण, आता जा म्हणजे झालं. मग उद्याच येतो तर मग. काय ही विमा एजंटांची जात तरी? लोचक मेरे. मला हाक मारली? तुम्हाला नाही, मला वाटलं तसं. दुसऱ्याला मरणाचा धाक दाखवून स्वतःची जगण्याची सोय करतात. ओहो कमात आहे. अगं बाई बाई बाई, काय म्हणतोय तुझा संसार? छान चाललाय की? नाही वाईट नाही म्हणा, पण काय ग, तुझ्या नवऱ्याला ही घिसाडी होण्याची अवस्था कुठून सुचली? नाहीतर काय, आले असते यांच्याकडे तर 7-8 वेळ कुठेही लावून दिलं असतं. कमी का नोकऱ्या लावतात लोकांना? हे नोकरी राहू दे ग, नुसता वकील झाला असता तरी खोऱ्यानं पैसा ओढला असता. पण त्याला डिग्री लागते ना कायद्याची, दगडा धोंड्याच्या डिप्लोमानं वकील कसा होणार कोण? म्हणूनच उद्याचा टाटा होण्याचा विचार दिसतोय त्याचा बहुतेक. अहो कुठला टाटा, बाटा झाला तरी नशीब म्हणते मी. दिवसच फिरलेच झाला, शूद्र लागलेत ब्राह्मण व्हायला आणि ब्राह्मण लागलेत शूद्र व्हायला. आम्हाला तरी लाज वाटते बे, घिसाडी आमचा नातेवाईक आहे म्हणून सांगायची. मग नका सांगू, आम्ही तुमचे नातेवाईक आहोत म्हणून. आम्ही आमच्याबद्दल बोलत नाही ग, पण तू किती दिवस सहन करणार हे? चल. अगं आम्ही नवरा बदल म्हणत नाही आहोत तुला, धंदा बदल म्हणतो तुझ्या नवऱ्याला. अगं ऐकतेस काय नुसती, बोल की जरा. आधी ऐकून तर घेते मग बोलेन वेळ आल्यावर. वेळ आणखी कसली येणार आहे, नाकात नथ आहे का हातात बांगड्या आहेत सोन्याच्या? खरंच काय झालं ग तुझे दागिने किती होते नाही का? परवा त्यांनी कसलं मशीन घेतलं त्यासाठी गहाण ठेवलेत माझे दागिने त्याने. वाटलंच मला, पाहिलंच स्वतंत्र धंदा म्हणायचा आणि बायकोचे दागिने विकायचे, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट. अहो विकले नाही ते, गहाण ठेवलेत त्यांनी. विकल्यासारखेच आहेत ग ते, निदान कागद तरी आणून दाखवूया ना. अगं नुसत्या ह्रस्व दीर्घाच्या चुकामुळं घर लिलावात काढली आहेत मी इनामदारांची. तुझा नवरा तर काय बोलून चालून घिसाय. कुठल्या सुटल्या घिसाडी काय म्हणता हो त्यांना, मिळून आहेत ते तुमचे. असं मग पाहिजे तर सुशिक्षित घिसाडी म्हणू. आमच्या साहेबांचं असलं काहीतरीच बघ. कोण कर्वे साहेब, आज कशी काय वाटतो? काय नाही सहज झालं होतं. विमा एजंट आणि सहज इधर स्कीम पाहता का? रोज जर 1 रुपया शिल्लक टाकला. रुपया? अहो नया पैसा शिल्लक टाकायला सवड नाही मला आता. अरे मी देखील हेच सांगत होती त्याला, पण थांबतो होण्याला येईपर्यंत. चहा दिलास नाही ना? हो बघायला काय हरकत आहे, आज नाही उद्या. अहो ज्या गावाला जायचंच नाही त्या गावचा रस्ता विचारास कशाला? सॉरी हा मला जरा गडबड आहे. अच्छा कमा, ए कमा कमा, ए वाट बघू लवकर, मला जरा जायचंय. काय सांगितलेत कर्व्यानं? अगं काय सांगायचं त्यात, जे आईने सांगितलं तेच. हो पण गोरे वकिलांनी कबूल केले विमा उतरायचं. त्यांचं ठीक आहे का? ते काय वकील आहेत वकील. आपल्यात काही नाही, वहिनीचा सुद्धा उतरणार आहे 25 हजाराचा. काय म्हणतेस, बायकोला माराय बिराचा बेत आहे काय त्यांचा? बायकोला कशाला मारताय, प्रेम असावं लागतं तेवढं. असेल बुवा, बायको ऐवजी पक्षकार आढावा करणार असतील. अगं त्यांना काय,
कुठून तरी पैसा मिळाल्याशी कारण पैसा राहू दे निदान चांगले कपडे मिळतील असा तरी धंदा बघायचा होता अगं मग हे काय वाईट आहेत अगं रॉकेल काय डॉक्टर काय दोन्ही तेलाचेच प्रकार आहेत ना माझ्या पातळ्याला हात पुसू नका काय त्याला पुसा की गोंडपाट काय आणि पातळ काय दोन्ही कापडाचेच प्रकार हो पण यावरच मी पोट भरतो ना काय खमंग वास सुटलाय काय काय केलं बघा की श्रीखंड पुरी मसाल्याचा भात आणू भूक लागली ना की माणसाला पिठलं भात देखील गोड लागतो आणि भुकेचं टॉनिक माहितीये तुला घाम निढळाचा घाम स्टेशनवरला हमाल गाळतो तो ना फार सुखी असेल नाही आणि कुणी सांगितलं तुला की तो दुःखी असतो म्हणून मग व्हायचे होतात हमाल घिसाडी कशाला झाला सुशिक्षित घिसाडी अस आता आलं माझ्या लक्षात हे शिकवण्यासाठी सुमावलीने बोलवत होतो तुला त्यांनी शिकवायला मी काय अडाणी नाही हो पण ही अक्कल तुझ्या डोक्यातली खास नाही त्यांच्या घरी जायचं नाही सांगून ठेवतो सासूरवर खपायचं नाही मला हे मी सांगून ठेवते तुम्हाला कमा बाई ती चिठ्ठी आली तुझी कोणाची नोकर घेऊन आला होता गोऱ्यांना गोऱ्यांचा तिकडा अरे हे काय गोरे माझे हितशत्रू आहेत लक्षात ठेव आणि ते माझे नातेवाईक आहेत हे तुम्ही लक्षात ठेव कमा श्रीधर काय समजून बाई काही नाही सासू एक आहे असं वाटत होतं मला पण आता दोन सासवांना तोंड द्यावं लागेल म्हणजे प्रिय कमावंस आज येऊ नकोस मी घरी असणार नाही सुमावई बाईसाहेब काय रे दिसत नाही तुला मी वाचत बसले ते मला दिसते जी पण लोकांनी कसं पटायचं ते खाली वाट बघते ती सांगते ना म्हणा साहेब पुण्याला गेले दोन दिवसांनी या सांगितलं जी पण म्हणत्या साहेब नसलं तरी बाईसाहेब चालतील त्यांना खूप चालेल पण मला सवड पाहिजे ना तोंड बघायला मेल्यांची राहिलं मला तरी कुठं हौस आहे बघायला मी आपला जातो माझ्या कामाला काय म्हणजे नोकर तरी पगार थकला की मालक बनतात मालकाचे वकील माणूस म्हणून मी फसला नाही त्याला कोण पैसा देते हा धंदा नाही धंद्याची चेष्टा झालेली आहे पदार्थ माल द्यायचा आणखी वरती आणखी खेटे घालायचे नाहीतर काय काय हो नमस्कार नमस्कार बसा खाली अगदी मिळून आलाय सगळे मिळून आलो नाही इथं येऊन मिळालोय आम्ही असं का मोर्चा बिरचा आणला नाहीत ना आमच्या दारात तीही पारी येणार असं दिसत दोन महिने झाले तरी अजून रेडिओचं भाडं मिळालं नाही हे काय धंदा झाला ते माहित आहे मला काही नवीन तक्रार आहे का तुमची ही घ्या ना 50 रुपयाचा चेक दोनदा परत येतोय याचा अर्थ काय याचा अर्थ पुन्हा तो बँकेकडे पाठवू नका तिसऱ्यांदा परत येईल तो आणा बघू तो इकडे म्हणजे आम्ही जन्मभर हेच संधे करीत बसायचं की काय पैसे नाहीत तर फर्निचर घेता कशाला भाड्यानं पैसे नाहीत म्हणूनच भाड्यानं घेतलं पैसे असते तर विकतच नसतं का घेतलं ते वा शोभता खऱ्या वकिलांची बायको खोटा चेक देणं हा फौजदारी गुन्हा आहे ठाऊक आहे ना तुम्हाला वकिलाच्या बायकोला कायदा शिकवत आहोय तुम्ही रोज ऐकून ऐकून तुमच्यापेक्षा पाठ झालाय मला तो बोलायला ठीक आहे सगळे उद्या मी कोर्टात गेलो म्हणजे कळेल तुम्हाला तुम्हालाच कळेल कोर्टात न्याय मिळतो चेक फाडत नाही न्यायाधीश ठीक आहे चला पुन्हा येऊ तेव्हा समन्स घेऊन येऊ हे लक्षात ठेवा समन्स आणा नाही तर वॉरंट आणा आम्ही काही चोरी केलेली नाही तुमची आम्ही सुद्धा काही भीक मागितली नाही पैसे मागतोय आम्ही दिलेले नाही व्याजाला फुगलेले म्हणा व्याजही द्या वर ऐकूनही घ्या सांगितलंय कोणी धंदा तू क्या काय वैसे ह्या रस्ता दाखव तुम्हालाच दाखवतो रस्ता चला चला चांगला नाही बाय बरोबर काय मिले सावकार तरी हजाराची देणी आहेत ते शब्दाला बोलत नाही आणि या मेल्या 550 वाल्यांची टूटूर फार आलो आलो कोण वकील साहेब आज एकटेच आलात अरे कामाच्या वेळी बायको कशाला तोंड बंद आहेत ना ऐकते की अहो आहे आहे आता ते आहो वकील साहेब नमस्कार नमस्कार या ना अरे रामा हा मला चहा व्या काही नको हा ट्रिब्युनल पुढे केस आहे माझी पुण्याला म्हणून जरा तातडीनं निघालोय मग असं घोड्यावरून नाही म्हणजे मोटर नाही येण्याचं कारण 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 जरा नाजूकच असा रामा तू जरा बाहेर जातोस का चार्ज करतो की तुमचं नाजूक काम होईस तोवर तसं काही सिरियस नाही ना हो नो डोंट बी अफ्रेड कमा कशी काय ठीक आहे आणि आमचे जावे बापू वा लाख माणूस ब्राह्मणाने आता पळी पंचपात्री टाकून देऊन विळा कोणता हाती घेतला पाहिजे अगदी जगाला दाखवून दिलं ते
उगीचले पंजाबराव म्हणाले उद्योगधंद्याच्या नव्या परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाल्या पाहिजे. अहो पण एवढा पैसा आहे कुठे आपल्यापाशी? काही नसताना नवीन वाट मळवायची म्हणजे अहो तिथे 100 एके 100, 100 दुना 200 असं थोडं ते नोकरी सारखं. खरं आहे. अहो तिथे 1000 एके 1000, 1000 दुने 50 सुद्धा होतात केव्हा केव्हा. म्हणजे कुठे फसले बसले काय आमचे जावे बापू? मला काही कल्पना नाही. पण ज्या अर्थी बायकोचे दागिने विकून सुद्धा भागलं नाही त्या अर्थी काय म्हणता? कमाचे दागिने विकले? गहाण ठेवले असती कमात सांगत होते. आणखी शिवाय 2000 रुपयाची मागणी करीत होते श्रीधर माझ्याकडे. 2000? अर्थ 2000 म्हणजे काही फार नाही झाले म्हणा. 1000 देऊन टाकले मी त्याला. आणि शिवाय 1000ची व्यवस्था 1-2 दिवसात करतो म्हणून सांगितलं. फार फार उपकार झाले आपले. अहो उपकार कसले त्या? आता आपल्याच माणसाला जर आपणच सावरायचं नाही तर दुसरं कोण सावरणार? गुजराती मारवाडी नाही करीत. खरंय, मराठ्यांनी शिकलंच पाहिजे इतरांकडून. म्हणून तर तुमच्याकडे आलो. म्हटलं चॅरिटी बिगिन सेट होम. तुम्ही सुरुवात केलीच आहे. तुम्हाला चेक दिला तर चालेल ना? कारण आता 3 वाजले, बँक बंद असणार. चेक चालेल की? तुमचा चेक म्हणजे काय? डिमांड ड्राफ्ट तो बँकेचा. थँक्यू. पण श्रीधरला काय कळू नका बरं का यातलं? हो म्हणजे त्यानं पैशाची मागणी माझ्याकडे केली. त्या मला माहित आहे, फार भारी माणूस आहे तो. मोडेल पण वाकणार नाही. छे, असली माणसं कधीही मोडत नाही. अरे येऊ मी या. पण काय होईल ते कळा बरं ठरवून ठरव. तू मित्र आहेस ना माझा? शंका आहे का तुला? तसं असेल ना तर नाही म्हणू शकत. नाही शंका वगैरे काही. पण काय रे, आता धापाटाकी द्यायला झालं काय तुला? काय म्हणून सांगू, आई खास बायको उद्धट. एकीनं जन्म दिला म्हणून बोलायचं नाही, दुसरीशी जन्माची गाठ म्हणून बोलायची सोय नाही. अरे मग बोलूच नकोस काही, अशा वेळेस ऐकणं हे जास्त शाणपणाचं असतं. अरे आता काय ऐकू, आई बायकोचा उद्धार करते, बायको आईचा उद्धार करते, आणि ते संपलं म्हणजे दोघी म्हणून माझा उद्धार करते. अरे करीनाथ, अशा वेळेस स्थितप्रज्ञ होऊन शांत बसावं म्हणतात. कसला स्थितप्रज्ञ? इथे प्रज्ञा जायची वेळ आली माझी. एक तू एक कर ना, तुझ्या आईला जरा सांग ना, म्हणजे या दोघींना जरा त्या समजुतीच्या गोष्टी सांगा. छान, तिला एक सून आहे विसरलाच वाटतं तू, आणि ती स्वतः एक सासू आहे हे लक्षात ठेव. अरे पण श्री, काही झालं तरी तुझं घर म्हणजे घर आहे, माझं घर म्हणजे भूतखाना आहे. खालचा बिछाना वर जातो, वरचा पलंग खाली येतो, आणि दिवसभर भांड्यावर भांडी नुसती आपटत. कमल, ए कमल, काय ग, ये ना. आमचे हे आलेत का इथं? तुमचे हे? अगं तुमचे हे आमच्याकडे कशाला येतील? तुमचे हेच ना ऐकून घेणार आहे. बायकोला आईच्या तोंडी द्यायचं आणि आपण हिंडायचं गावभर. म्हणजे भांडण झाले की काय तुमचं? भांडण नसतं कधी घरात, सदा तोंडाला कुत्र बांधून बसलेली असते म्हातारडी. काय ग, इतकी वाईट आहे तुझी सासू? वाईट? अगं तू एकदा बघशील ना तर 7 जन्म धास्ती घेऊन बसशील. काय ग, हे वर्णन तुझ्या सासूच्या स्वभावाचं का रूपाचं? दोन्ही समानात, रूपात आणि स्वभावात. काना मात्रेचा फरक नाही म्हातारीच्या. अरे तोंड हरून बोल, हा फटका बना सोबत नाही स्त्री जातीला. अरे गप रे, उगीच भांडतोस कशाल तिच्या बरोबर? बायको आहे का सौंग आहे? या म्हणाले नव्हते हे इथे येणार म्हणून? असं म्हणा तू इथं आलीस ना पाठोपाठ. येणारच, जिथे नवरा तिथे बायको, हा धर्मच आहे बायकांचा. अरे बापरे, एकदम धर्माला हात घातलास की? काय काय धर्म म्हणजे सासू वाटलं तुला? तुम्ही तिला सुद्धा कुठे हात लावून देताय? तेव्हा तुमचा पुत्र धर्म आडवा येतोय ना. मला वाटतं कुणीच कुणाचा धर्म काढू नये. जिथं सरकारला देखील कुणाच्या धर्मात हस्तक्षेप करता येत नाही तिथं तुमच्या आमच्यासारख्या बामरांची काय कथा? पटलं आता तरी? अहो या दीड शाण्या बाईची समजूत काढणं ब्रह्मदेवाला सुद्धा शक्य नाहीये. आणि तुमच्या आड्याने आईची ब्रह्मदेवाच्या बापाला तरी शक्य आहे का? माझा एकटा कचरा संसार असाच आहे बरं, भांड्याला भांड हे लागायचंच. आवाज हा व्हायचा. तुम्ही म्हणणारच सासू आहात ना? एकेकाळी सोनेही तुमच्यासारखी. त्याचा सूड घेता सासू आपल्या सुनेवर. बेडे, कुणावर सूड घ्यायचा? आपल्या सुनेवर, आपल्या लेखीवर. कारण सून ही कुणाची तरी लेख असते आणि लेख ही कुणाची तरी सून बनते. ऐकायला ठीक आहे हे, पण खास्ट सासू भेटलेल्या सुनेला त्याचा काही उपयोग नाही. म्हणूनच बाकीला सारख्या नवऱ्याला घर सोडायला आलं सुमावेने. आणि आमचे हे तर काय नसते मागतरेच झालं. अगं कुणी सांगितलं तुला हे? विचारा की तुमच्या सुनेला. चला हो जा बाबा. अरे नवऱ्यालाच काय, सासूला सरळ करायचा कायदा शिकवणार त्या हिला. माझी आई नवऱ्याशी ते नीट नान म्हणजे मिळवली. चला. अरे सावकाश, अस म्हणजे नवऱ्यापेक्षा बायकोची प्रॅक्टिस चांगली चालली म्हण की? कुणाची कथा आली ना, मिळवतायत ना महिन्याला 1000-1200 रुपये. 1000-1200? पण यातला बाद आकडा कुठला? पहिला एक का शेवटची दोन पूज्य? कोणता का असे ना,
फिरतायत ना रोज मोटारीतून? कुणास ठाऊक मोटार मालकीची आहे की हप्त्याने घेतली ती? हप्ते भरायला सुद्धा पैसे लागतात बरं. विम्याचे हप्ते जमत नाही आणि मोटारीचे हप्ते विचारताय दुसऱ्यांचे. सुनबाई मग आपल्या लेकाला सांग ना, उगीच माझ्या माहेरच्या माणसांना वाटेल तसं बोलतात ते. आता वाटेल ते काय बोललो मी? अरे श्रीजित तुला तरी कळतं की नाही रे. ठीक आहे आता कळलं तरी बोलणार नाही. नमस्कार मंडळी. काय येणं केलं आपण? समन्स नाहीतर वॉरंट आणा म्हणाल होता ना. नुसती नोटीस घेऊन आलोय वकिलांची. पण साहेब घरात नाहीयेत, तुमच्या समोरच गेले बाहेर. मग तुम्ही घेऊ शकता? नाहीतर नाही म्हणा, मग आम्ही बघतोय काय करायचं ते. माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या पैशाची व्यवस्था झाली. मग अडलंय कशात? पैसे झाले मुहूर्त लागतो. तसं म्हणा पण एक दिवस थांबा, फक्त एक दिवस. का रात्रीत लॉटरी लागणार आहे? नाही फक्त आब्रू असणार आहे आमची. पैसा आणि आब्रू दोन्ही पाहिजेत का तुम्हाला? छे छे ठीक आहे, 24 तासात काही जग बुडत नाही. पण उद्या नक्की? अगदी नक्की. त्यांनी नाही दिले तर मी देईन तुम्हाला पैसे. मग तर झालं. ठीक आहे चला. बराबर आहे बराबर आहे, बाईचा मान ठेवला पाहिजे. चला वही पहावं तेव्हा किती माणसं असतात नाही तुमच्या घरात. वकिलाचं घर आहे ना बाई हे. बघ बाई तू, हे पक्षकार स्वस्त म्हणून बसू देत नाही जरा सुद्धा. प्रत्येकाचा निरोप देता घेता जीव अगदी मेटा कुटीला आलाय बघ. मग म्हणूनच म्हटलंय बरं, जया अंगी मोठेपण पुढे काय ग. जाऊ देत ग, तुला मला काय करायचंय. अगदी तस्स झालंय बघ माझं, कामं त्यांची आणि त्रास मात्र मला. हो पण कमाई आहे ना तुमच्या दोघांची. हो ना, म्हणून तर सोसायचं हे सगळं. बैस ना ग. 1000 चेक एव्हाना कॅश झाला असेलच, त्यासंबंधी अद्याप काहीच कळलं नाही याच नवल वाटत. वा वंस खूप शिष्टाचार पाळता की तुम्ही. काय झालं? दुसऱ्याचं पत्र बेधडकपणे वाचता म्हणजे कमाल आहे तुमची. माफ करा हा, हस्ताक्षर बाबांचं वाटलं म्हणून पाहिलं मी. पण आमच्या साहेबांना नाही म्हटलं हे, काही खासगी कामाचं असलं म्हणजे. साहेब मला सुद्धा सांगत नाहीत आपलं ट्रेड सिक्रेट. खरं आहे हा, दिस इज अनजेंटलमॅनली. अगं खरंच वाचलं नाही मी. किती खोटं बोलता हो तुम्ही, पत्र पाहून देखील वाचलं नाही म्हणता ते. खरंच नाही, तुमची शपथ नाही वहिनी. माझी कशाला शपथ घेता, आपल्या नवऱ्याची घ्या बघू. त्यांची शपथ नाही. मग ते झालं? मग हरकत नाही, आता सुटली म्हणा बघू. बर बाई सुटली. घिसाडी नवऱ्याला सुद्धा किती जपता हो तुम्ही. तुका? अगं बाई साहेब आले वाटत. ए तुका. जी सर. अरे ती बॅग कशाला घेतोय, ते सामान घे गाडीत. आहो आहो. काय झालं? काय शहाणे आहात तरी. काय झालं काय? सगळ्या जगाला अक्कल शिकवता तुम्हाला पण शिकवायची. अगं पण अडलंय काय एवढं अक्कली बसून, सांगशील की नाही? चला बघू वर्क मग. चला आधी तुम्ही. काय झालं सांग बघू. काय व्हायचंय आणखी? तुमचा गाढवपणा चांगला अंगाशी येत होता. म्हणजे कमाच्या वडिलांचं पत्र असं उघड्यावर टाकायचं. काय म्हणतेस, कमानं वाचलं बिचलं तर नाही ना? तोंडानं तर म्हणते नाही वाचलं म्हणून, खरं खोटं राम जाणे. मग नक्कीच वाचलं नाही तिने. अगं ती काही तुझ्यासारखी नाही जगाला चोर समजणारी. हो ना, चोराशीच गाठ पडली आहे माझी. बरं ते जाऊन दे, चेकचे पैसे मिळाले की नाही? सगळ्यांना हातापाया पडून परत पाठवले मी. मिळाले? बोलाव त्यांना, म्हणावं त्रस्त संबंधानो शांत. किती नव्हता ह्या. वहिनी आल्या वाटत. काय कमाताई? अरे ह्या कोण? ही माझी मैत्रीण मालती. अय्या ह्या नोटा घेऊन खाली काय आले मी? अगं मग नेऊन वरती ठेव की पुन्हा? तुम्ही मोजून आणल्यात ना पण. आता तेवढ्यासाठीच दिले तुझ्याकडे ना, म्हणजे पैसे मिळवायचे आम्ही मोजायचे आम्ही. मोज बाई तू. मी? हो रोज नोटा मोजून मोजून अगदी कंटाळा आलाय मला. चहा हवा असेल ना तुम्हाला? अरे मग बायको करायची कशासाठी? चला हाडच नाही आमच्या साहेबांच्या जिभेला. किती आहेत ग? 1000. 1000? हो बघू बघू. हे काय 2000 ठरले होते ना? अगं आज 1000, उद्या कोर्टात उभा राहिलो की 2000. मग हरकत नाही, या ना. काय कमाताई, तुमचे दागिने अजून परत आलेले दिसत नाही. आणतो मग.
मुदत संपल्यावर कधी संपणार आहे तुमची नवऱ्याची मुदत? संपणार असेल बायको म्हातारी झाल्यावर. मग काय पाहिजेत काय घर? अहो विचारताय काय, घरात ठेवून 2000 होणार आहे थोडे. हे घे हे घे बहिणी. राहून देत ग? नको नको. अगं ठेव म्हणते ना, तुझे दागिने तरी येतील अंगावर. खरंच नको, त्यांना आवडणार नाही हे. अस म्हणजे नवरा हाच अलंकार दिसतोय तुझा. म्हणूनच काळी पोत बांधली त्याच्या नावानं. नवरा घिसाडी आहे ना, काळी पोतच बरी. पायलट तुम्ही काहीतरी बोलताय, मग ते असं गावभर होत राहिलं. उद्यापासून बोलणं बंद. अरे वा, आज अगदी गाडी आली पोहोचवायला. जमीनदाराची मुलगी आहे मी. हो पण बायको आहेस ना घिसाड्याची. त्याला मी काय करणार? तुम्ही आपला धंदा बदलत नाही, मला नवरा थोडाच बदलता येईल. म्हणून म्हणतो की नांदाव जरा गुण आहे गोविंदाना. अरे हो, तुझं पत्र आहे. माझ? तुझ्या वडिलांचं. हो पण तुम्हाला आलोय ना. पण मजकूर सगळा तुझाच आहे त्यात. दिवाळीला सहकुटुंब या असा आग्रह आहे त्यांचा. हो मानला तर आग्रह, नाहीतर असल्या जावयांना काय. मग तू सांग ना की असला घिसाडी जावे चालेल का त्यांना? आणि त्याशिवाय काय, त्यांनी तुला मुलगी दिली? पण त्यांच्याच मुलीला वाटतं ना की मी वकिलासारखा सुटा फुटाच असावा म्हणून. नको नको, खाली एक लुंगी लावा आणि वर एक गोंडीची टोपी. पाहिलं साई, पाहिलं साई. ती तुझ्यावर प्रेम करते, तिला आपला वाटतं तू सुंदर असावास म्हणून. असं हो? मग विचार ना त्या तुझ्या वकिलाला की म्हणा एक महिनाभर सूट देतं का भाड्यानं. आणि अकेलीचं काय करणार? जाऊ दे ग, ती थोडी दिसणारी टोपीच्या बाहेर असला घिसाडी म्हणा झाकला म्हणजे झालं. खरं की नाही आई? छान आहे जोडा. अगं वेळ होतो, चल ना. येते हा सासूबाई. बरं, अरे सांभाळून नाही तिला बरं, आणि फार थट्टा करू नकोस तिची. तिची थट्टा आणि माहेरात मग जेवायला दिल का मला ही? ए चल येतो. आई बंडोबंद, अ बंडोबंद. जावयाचा जन्मसिद्ध हक्क आहे ना, शास्त्राला बुडवायचा. काही पैसे हवेत का? नको नको, पैसे काय करायचे काय आहेत की शिल्लक आहे गाल्ला येईल रोजच्या प्रमाणात. हो जाईन तर जरूर जाईन. बायको नका पुढे निघाला. दिवायचं नाही ना बघा जावयाचा पहिला असं म्हणता. नाही म्हणजे मग बरोबर. तुमचा किती? आमचं असं 25 असं म्हणता. अहो हे सिनेमावाले 25 आठवड्याला सिल्वर जुबली साजरी करणार. तुम्ही काय करणार आता? घ्या. आम्ही काय करणार? अहो 25 वर्ष तुमचं, तुम्ही काहीतरी केलंच पाहिजे. करूया की बघा, फक्त संगीत नको. हा सागर संगीत. अहो सागर संगीत. हा अहो सागर संगीत म्हणजे रंगी गाण्याला बाई आणि साथीला. आलं केव्हा करता बोल का? तुम्ही सांगशील तेव्हा करूया. मग ठरलं आहे. ठरलं म्हणजे काय? ठरलं. अरे किती उशीर केला का? अगं तू आज जा बोलवकर, तुझ्या मैत्रिणी केव्हाची वाट पाहत आहे. पण त्यांना कोणी सांगितलं मी येणार? रोज चौकशी चालेल तुझी. चाल लवकर यशवंत. बरं झालं दिवाळीला आलाय साते, आता लवकर जायचं नाही. तुम्हाला कसं कळलं मी येणार? या रत्न तू सुद्धा? सासून सोडलं म्हणायचं तुला? हो न सोडायला काय झालं, नातू झाल्यावर सर्व सासवांची डोके आपोआप पायावर येतात. मला काय बाई ठाऊ? आज नसेल ठाऊ, उद्या होईलच की. मुलांचं काय घेऊन बसला? बरं बाई, तुझा नवरा कसा आहे ते तरी सांग. छान आहे की? दिसायला नव्हे ग, काय करतो सांग ना. नवरा काय करणार? वकिली, डॉक्टर की, ते मास्तर की, काहीच नाही. म्हणजे पोटापाण्याचा धंदा काय? मग कारखाना आहे आमचा. असं हो? काय काय लागतं आपल्या कारखान्यात? ते सारं खरं, पण कारखाना काय म्हणतो तुमचा?
कारखाना काय म्हणणार आहे? ठीक आहे ठीक म्हणजे नुसतं सांगायला ठीक की सुटतं पाहिजे का ठिकाणी? नाही सुटे ना, बुडला नाही म्हणजे झालं. याला धंद्याची दृष्टी म्हणत नाही श्रीधरपण. आता धंदा म्हटला म्हणजे चढ उतारा आहेच, पण गाडी उतारायला लागू नये एवढंच ना. एवढी अक्कल आली आता पण इथंच चुकतं पुष्कळांचं. स्वतःच्या अकलेनं गोत्यात येतात आणि मग धावतात वकिलाकडे. असं म्हणजे वकिला सगळ्यात बुद्धिमान प्राणी असं का म्हणायचंय तुम्हाला? असंच काही नाही, पण 24 तास कायद्याशी खेळणारी माणसं ती. आता गोरे वकील आपल्याच घरचे आहेत म्हणून म्हणायचं. म्हणूनच त्यांच्यापासून 2 हात दूर राहू इच्छितो मी. त्यांचा धंदा मोडायचा, माझा धंदा जोडायचा. धंदा कसलाही असला तरी पैशाची गरज सारखीच असते सगळ्यांना, तेव्हा तो देता घेताना वकिली सल्ला घेतलेला बरा. पण तुम्ही हे मला काय ऐकवता हेच मला कळत नाही. माझा धंदा सांभाळायला माझा मी समर्थ आहे, आणि त्यातून फसतो दुर्दैवाने तर. लोकांसमोर हात पसरण्याची पाळी येऊ नये ही आमची इच्छा. रोजचा गल्ला हा फायदा नव्हे हे कळलं पाहिजे धंदा करणारा. असं का? मग आणखीन काय काय कळलं पाहिजे सांगा ना. ते मी कशाला सांगायला पाहिजे? प्राप्तीपेक्षा खर्च वाढला की बायकांच्या अंगावरचे दागिने परागंदा होतात हा घरोघरचा अनुभव आहे. मामा कळलं मला तुम्हाला काय म्हणायचं. खर्च वाढला म्हणाला मी दारू पितो बायका नातो असं तर कानावर आलं नाही ना तुमच्या. आणि समजा उद्या तसं आमच्या कानावर आलं तर आम्ही तुमचं काय करणार आहोत? तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा म्हणजे झालं. ठीक आहे बापू. काय झालं? काही झालं नाही. दिवाळ सणाला आलो म्हणून दिवाळखोर बनलो असं समजू नका मामा. जाव्याचे खास नसले तरी साधे मानपान कळतात मला. अहो माझं ऐकून तरी घ्या. शहाण्याला शब्दाचा मार पुरे असतो मामा. नको ते ऐकून राहायचं नाही मला इथं. अहो ऐका तरी. श्रीधरपण हे काय पाहुणं हात मारते नवं मालक. जोडा मारा म्हणा त्यापेक्षा. असं काय करता? काय झालंय ते सांगा तरी मला. सांगायला कशाला पाहिजे? लंकेची पार्वती मी तुला केली हे काय त्यांना दिसत नाही? म्हणजे तुझं स्त्रीधन मी गहाण ठेवलंय हे आल्याबरोबर सांगायचं काय कारण होतं तुला? तुमची शपथ मी एका शब्दाने कोणाजवळ बोलली नाही. मग कळलं कसं त्यांना? आणि कळलं तरी मला त्याची पर्वा नाही. कमा कमा तुझे दागिने तुझ्या अंगावर चढवीन तेव्हाच तोंड दाखवीन मी त्यांना. जातो मी. बापू बापू तुम्ही तरी बोलवा हो. बोलावून थांबणार नाहीत ते कमा. ऐकून घ्यायची सवय दिसत नाही त्यांना. तुम्ही काही बोललात का त्यांना? ते ऐकलं ते बोललो. ते खोटं असेल तर का राग यावा त्यांना? सांगा तरी काय ऐकले ते. सांगायला कशाला पाहिजे? आपोआप येईलच तुझ्या कानावर ते. मैन वयात आलेली मेरे नाजूक छपेली आले बाजारा एकली सांगलीच्या पेठत बाजाराच्या वाटत काय होत घाटत तुझ्या मनी तेच माझ्या मनी तुझ्या मनी तेच माझ्या मनी सांगलीच्या पेठत बाजाराच्या वाटत काय होत घाटत तुझ्या मनी तेच माझ्या मनी तुझ्या मनी तेच माझ्या मनी तुझ्या मनी तेच माझ्या
तुझा मनी तुझा मनी तेच माझा मनी बंद कर असं तुम्ही मला बोलताय पण उद्या मालकाला असं बोलायला लागलं तर थोबड फोडत्याल की मालक माझ. अरे विसरा ते दिवस म्हणावा. नोकर म्हणजे काही गुलाम नाही जन्माचा. त्याला ही करमणूक हवी असते आणि तमाशा ही. पण तमाशा कशाला म्हणतोय त्याला? लोकनाट्य म्हण. अरे ती तर आपली राष्ट्रीय करमणूक आहे. म्हणजे मग आटपलंच कुठं हातापाया पडून छान नोकरी टिकवायची तिची आशा करायला नगर. अरे नोकरीसाठी पाया कशाला पडतोयस? कोर्टात खेच त्याला. मी उभा राहतो तुझ्या वतीनं. अरे नोकरीत काय घेऊन बसलायस? थकलेले पगार उकायला लावतो सगळ्यांचे. अहो पर साहेब पगार थकले असतील तर ना आमचे. दर महिन्याच्या बरोबर 5 तारखेला पगार होतात आमचे. तेवढ्यासाठी तर या नोकरीची जिकीर करायची. तू काही काळजी करू नकोस. उद्या अशी किल्ली फिरवतो बघ तर खरं. अरे मालक शोध झाला पाहिजे तुला घरी चल नोकरीवर म्हणून. खरं म्हणतायस हा? खोटं नाही बंडोपान. असं एक वेळ पोटच्या पोराचा वारसा रद्द करणं सोपं आहे पण भाडोत्री नोकराला चालताव म्हणणं कुणाच्या बापाला शक्य नाही या पुढे. खरं म्हणतायस हा? अरे त्यासाठी चाललोय मी पुण्याला. आल्यावर जरूर भेटा. मला जरूर जरूर. बघा वहिनी साहेब तुम्ही बी आठवण करा साहेबांनी आल्यावर नाहीतर कामाच्या धांडीत विसरत्याल विसरत्याल. एकदा शब्द दिलाय ना साहेबांनी मग खऱ्याच खोटं आणि खोट्याचं खरं करतील ते आपल्या शब्दासाठी. म्हणून तर तुम्हाला विनंती करायची. शाबास का माताई. नवऱ्याला पुढे पाठवून तुम्ही मागा लागलात. मी कुठं पाठवलंय त्यांना? तेच गेले तर रागारागानं. रागारागानं ती प्रेमानं. हो बाकी बरोबर. तुझ्यावरच्या रागानं गेले असतील म्हणा. पण कुणाच्या प्रेमानं ते नाही सांगितलं. नाही म्हणजे त्याचं असं आहे संसार जोडता आले तर जोडावे पण तोडण्याचं पाप करू नये माणसं. म्हणजे श्रीधरला दिवाळीसाठी इथं बोलून घेतलं होतं ना तुम्ही? मग दिवाळी सोडून मध्येच का निघून गेला तो? मी तुम्हाला सांगितलं नाही का बापूंशी त्यांचं भांडण झालं म्हणून? कुणाशी? तुमच्याशी? अहो कसलं भांडण नाही काय. चला चला सासऱ्याचं आणि जावयाचं कधी भांडण झालंय का? पण तरी सुद्धा पाडवा टाकून गेलात ना श्रीधर. आता का गेला हे जर तुम्हाला मी सांगितलं तर म्हणणार नाही ना तुम्ही कुणाकडे? सांगण्यासारखं काही घडलंय का? नाही मला प्रथम वाटलं तसं काही नसावं म्हणून. पण जेव्हा त्यांनी पुन्हा माझ्याकडे 500 रुपये उसने मागितले तेव्हा शंका. पुन्हा 500 रुपये मागितले? आणि तुम्ही दिले असतील. तुम्हाला 500 रुपये आले काय आणि गेले काय सारखे? विचार होता देण्याचा पण त्याच्याच नोकरांनी जेव्हा सांगितलं तेव्हा जरा हात आवरता घेत. काय सांगितलं कुणी? खरं खरं काय ते सांगा. अहो त्याला पैसे धंद्याला नको होते. तर कशाला? बाई नाचवायला हवे होते म्हणे. काय म्हणता? मी नाही म्हणत सारं गाव म्हणत की दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर श्रीधरनं कारखान्यात तमाशा नाचव. कारखान्यात जिथं आपण अन्न कमावतो तिथं? अहो पण ही जाणीव कुणाला? तुम्हा आम्हाला. त्याचा धंदा काय, त्याची संगत काय, त्याचा तो चीफ इंजिनियर काय त्याचं नाव बरं? बंडोपंत. अहो पंत कसला, बंड्या म्हणा बंड्या. त्याला दोनदा मीच हातभट्टीच्या खटल्यातून वाचवलंय. अहो त्याच तळीरामानं ही दीक्षा दिली असणार आपल्या मालकाला. काय ग एकच त्याला तुझ्या घरात केव्हापासून सुरू झाला? मला काहीच कल्पना नाही बापू. तुझ्याशी तरी सरळ वागतो का तो? वागतात तसा छोटा पण ऐकलं. हे बायकांचे पणच नवऱ्याच्या बापावर पांघरून घालीत असत. मला आपलं वाटतं खरं. श्रीधरला असं एकटं सोडणं जरा धोक्याचं आहे बरं. खरं आहे तुमचं. सिंधूचं बाळंतपणच सुधाकराच्या नाशाला कारण झालं. चल कमाल मी आजच्याच तुला सोडून येतो. येतो कशाला? माझ्या गाडीतूनच चला ते. नको बापू तुम्ही आज तरी येऊ नका. वाद वाढलेत शब्दानं उद्या गैरसमज नको वाढायला. खरं आहे तुझं. आज कमाला घेऊन जातो. उद्या तुम्ही या जरूर लागली तर. तरी
चित्त मनाला दिसे संसाराचे हसे झाले बघाई संसाराचे हसे झाले बघाई संसाराचे हसे मी वाट पाहते बसुनी तुमची खरी तुम्ही रात जागता कपाळी चुकल्यावर काय रे पडणी कपाळी चुकल्यावर काय रे तोल सोडून तुम्ही वागत तुम्हा सावरू कसे सावरू कसे सावरू कसे झाले संसाराचे हसे झाले गबाई संसाराचे हसे झाले गबाई संसाराचे हसे कुणी म्हणे तुम्हाला शुद्धच नसते कधी की जसवे जेवता एका ताटामध्ये कुठून शोधूया रोगावर औषधी कुठून शोधूया रोगावर औषधी जिभा जगाच्या कानी ओतते जसे तापले ससे तापले ससे तापले ससे झाले संसाराचे हसे झाले गबर संसाराचे हसे झाले गबर संसाराचे हसे लवकर परत आलीस आले झालं राहून काय करायचंय तिथे गेल्यासारखं चार दिवस राहायचं होतं भाऊ वीस करून यायचं भाऊ नाही ना मला म्हणून पाडवा साजरा करायला आले मी इथे आणि हे नाही ते दिसत कारखान्यात गेलाय तो तुला काही कळलंय का हे धंदे करण्यासाठीच मालकी हवी होती ना त्याला कसले धंदे म्हणतेस तू तुमच्या मुलाला विचारा किती अगं पण काय विचारू नोकरी का नको झाली ती म्हणजे सुनबाई काय कळलंय काय तुला असं त्यांनाच विचारा ना घिसाडी म्हटलं तरी का लाज वाटत नाही ते सध्या नोकऱ्या मिळतात कुठं सुनबाई कितीही शिकलं तरी नोकरीच्या नावाने नन्नाच मग वकील व्हायचं डॉक्टर व्हायचं मला वाटतं तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे घरात बसून नवऱ्यावर टीका करण्यापेक्षा त्याच्याबरोबर राहिलीस हिंडलीस फिरलीस तर तुझं तुलाच कळून येईल सारे हो पण त्यांनी फिरवायला पाहिजे ना लाज वाटते त्यांना लग्नाच्या बायको बरोबर फिरायला कोणी सांगितलं तुला हे तू कधी तसा प्रयत्न केलायस का तुमची काही हरकत नाही ना नाही तर तुम्हीच म्हणायच्यात की नवऱ्यावर अविश्वास दाखवतेस म्हणून मी काही म्हटलं तरी खोट्या विश्वासापेक्षा
खरा अविश्वास तुम्हारा सुखाचा ठरेल बर आणि आता जर पुन्हा उधार चहा पाठवला तर बिलाची जबाबदारी माझ्यावरची नाही साहेब रोग देखील पाठवणार नाही छान कोण राहिले आता अहो मालक आम्हाला कशाला ठेवताय बसून रातभर जागरण झालंय म्हणणं काय तुमचं आम्हाला फुल पैसे पाहिजेत बघा गाणं तुम्ही बंद ठेवलंय आमची कांच्या गोष्टीला ना होती का मालक अहो किती बी सागर दिसलं तरी चितार असतंय ते जवल्या पावल्याचं सुख नाही लाभत त्यात ठीक आहे आणि पुन्हा आपलं तोंड दाखवू नका मी बोलवलं तरी अहो असं कसं म्हणता मालक सुपारी पोहोचली की आम्ही हजर तुम्ही या पवाशी पुढे तू का बघतोस मार्क मशिवानी अरे उभे काय राहिला नोकरी करायची ना तुम्हाला बंड बंद कुठं आहे अजून आलं नाही जी रात्री तेच पुढे पुढे करत होते जा मी बोलवलं म्हणून सांगता ना जी थांब तिथं बोलवायचं नाही त्याला आणि जे हजार होते तमाशाला त्यांनी कामावर राहायचं नाही हो तू केव्हा आलीस आत्ताच आले झालेला सगळा प्रकार कळला म्हणून इथे आले काही कळलेलं नाही तुला अर्धवट ऐकून अर्धवट असं बोललो कसतो शहाणी करा ना मला काय घडलंय ते खरं खरं सांगून ते सांगायची ही वेळ नव्हे नी जागाही नव्हे ही धंद्याची जागा आहे तुम्ही काय उभं येतं तुम्ही जागा मला काय म्हणतो ना खबरदार कोणी कामाला हात लावाल तर त्याला चालते बा इथून रात्रीचे धंदे कळलेत मला एकेकांचे काय कळले तुला स्पष्ट सांग ना तुला काय कळले ते ऐकायची इच्छा असेल तर ऐका ही धंद्याची जागा आहे तुमची पोटासाठी अन्न कमवता तुम्ही इथं त्या तिथे या थोड्याच्या बाटल्या चिवडा तमाशगीर लाज वाटली नाही एकेकाला कमा तू गपाईस बघ अगोदर मला अगोदर सांगा मग अशी पैसे दिले ते कोणाला विचारून दिले मला जा विचारत का तुला मला धाकात ठेवायचंय का तुम्हाला नवऱ्याचा धाक वाटत असेल तर मुकाटाने घरी जा सांगून ठेवतो तुला मी काही जाड असेल लौकिकाची तर बंड्याला आधी घर दाखवा दिवाळीत शिमगा करणारा माणूस पुन्हा मला दिसता कामा नये तो प्रश्न माझा आहे बंडोबंद या कारखान्याचे नोकर आहेत तुझ्या घरचे नाहीत असत तुझा माझा ही भाषा ऐकवली तुम्ही मला आणि या नोकरांचा ना कमा बायको पुढेच तुमचा आवाज चढायचा जा रे हा कारखाना बंद करा रे तुम्ही म्हणालात तेच खरं झालं आता काय करता वेळेचा करा त्यावर चला घरी चला बघू बोलला का पहिले मारलं गेलं तर नाही ना त्या ठिसड्यानं चिरू घेतलं असतं तरी हसले असते मी पण नोकर चाकरायचं बरं माझा अपमान अगं मान अपमान कळतो का त्याला त्याचा धंदा काय त्याची माणसं काय त्याशिवाय हे नको ते धंदे चालायचे कसे तेच म्हणतो मी जसा धंदा तशी माणसं रठाऊ कसे हात भट्टीच्या खटल्यातून चारदा मीच सोडवलं या वाढल्या कशाला वाचवलं मिळाला धाडलं असतं तुरुंगात तर पीडा तरी टळली असती हिच्या मागची त्याला तुरुंगच कशाला पाहिजे नवऱ्याला काही जा म्हणून सांगताय तुम्ही तेव्हा बंड्यालाच घर बंद कर म्हणजे झालं अहो पण नवऱ्यानं ते ऐकायला पाहिजे ना दारुडा सुधाकर तळीरामाला चालतो हो म्हणणार हो मग नवऱ्याशी भान सासूशी भान इंदू अशिक्षित होती गडकऱ्याची तू सुशिक्षित आहेस विसरू नको नाही तर उपयोग काय बापानं एवढा पैसा खर्च करून शिक्षण दिल्याचं चलो चहा घे बर चहा घे बघू काय उगाच एकटशी नोकरासाठी भांडत राहायचं अहो बघूया तरी नोकर लाडका आहे का बायको लाडकी आहे ती हो ऐसा मला माफी दिली असं म्हटल्या बगर मी हे पाय काही सोडणार नाही बघा आपलं अहो पण पाय झालेलं काय झालं ते तरी सांगा आता काय सांगू ऐसा त्या गोऱ्याच्या नादानं तमाशा केला आणि तोंडाला काळुखी लागली बघा घरी बच पश्चाताप झाला ना तुम्हाला मग जा लागा कामाला बर शिजरने विचारलं तर सांगा मी सांगितलं बरोबर ऐसा नुसत्या मालकाच्याच नव तर आम्हा समजा नोकर चाकराच्या माय माऊली ऐसा बघा थोडी माय माऊली ऐसा बघा हे काय बंडोपंत पत्ता कुठं आहे तुमचा
तसं काही नाही मालक, आपल्या आईसाहेबांचे पाय धरायला आलो होतो. हे छान आहे तुमचं, मुलाचे पाय ओढायचे आणि आईचे पाय धरायचे. काही बोल नकोस तू आता, आपली चूक करून झाली आहे त्यानं. मग यायचं होतो कामावर सरळ, किती निरोप आणायचे तुमच्या घरी. हे काय सुनबाई नाही आली? म्हणजे अजून घरी नाही आली ती? तुझ्याकडे तर गेली होती. थांबले असेल वाटेत वकिली सल्ला घ्यायला. काही फरक असेल तर नाही ना बोललास तिला. लागली वाटेल ते बोलायला तर नको ऐकवायला. काय हो, आता ते माझ्या घरी कशाला आला होता? दारू उतरली म्हणून पहिला भेटायला. पुन्हा ठेवणार का तुम्ही त्याला कामावर? काढा गेली मी त्याला. चांगलं केलंस, चूक करून आली की माणसं आपोआप सुधारतात. माझा अपमान करायचंय का तुम्हाला? आई मुलाला साथ देते ते. माझा धंदा बंद करायचा का तुला? अक्कल नसाना सल्ला देतेस ते. मी कशाला बंद करू? आपापच होणार आहे तुमच्या करणीनं. गावात 5 रुपये मागाल तरी तोंड आहे का तुम्हाला? नसे ना, भीक मागून धंदा करायचाच नाही मला. माहिती आहे मला, द्राक्ष आंबट होतात हाताला न लागल्यामुळे. कोण म्हणते असं? दाखव भाऊ कोणासमोर हात पसरला मी ते. त्याला जगाची साक्ष कशाला पाहिजे? माझ्या अंगावरचे दागिने मीच नाही का उतरून दिले हाताने? बायकोला भागीदार समजून हक्काळा हात घेतले मी ते. पण तुला कळायचं नाही ते, तुझा प्राण नाही हा कमा. आणि तुझाही नाही. प्राण गेला तरी अपेक्षा हार खाणारा माणूस नाही मी कमा. आणि मीही जिवंत असेपर्यंत हे दारू जमा करू देणार नाही तुम्हाला. यांच्या नादानं बायका नाचवायला लग्नाची बायको सोडून आला तुम्ही? सुनबे हे काय? मी निघाले कुठ? मला आई नसली तरी वडील आहेत समजलं नाही? मग आलीस कशाला परत? वाटलं होतं मला, मला तुमची गरज आहे आणि तुम्हाला माझी गरज आहे. सुनबाई तू सांग आई, कामावरची माणसं हिच्या लहरीनं दूर करताना शक्य आहे का मला? शक्य असलं तरी करू नये बरं, मित्र देखील शत्रू होऊन फिरतात गावात. त्याची पर्वा नाही मला, पण लोकांना दाम म्हणून सांगायचं म्हणजे पगार नको फेकायचं त्या तोंडावर. किती पगार द्यायचे तुम्हाला? बोला, मी देते पैसे तुम्हाला. मला माहित आहे कुणाच्या जोरावरती बोलतेस तू हे, पण गाडीमध्ये पेट्रोल काय विचार ना. चला ना, म्हणजे पेट्रोलही कळेल आणि लोकांचे पगारही देता येतील. तू कमे सुनबाई, तू नवऱ्याशी बोलतेस याची शुद्ध आहे का तुला? माहितीये मला, आई सारखी मानली तरी सासू ती सासू. सुनबाई माग फिर, घर सोडून जायचं नाही. मला राहायचं नाही या घरात. जाऊ दे तिला आई. काय झालंय? पण आई तू का वाईट वाटून घेतेस? मालक मालक, आपल्या ताई साहेब आल्या. ती गेली नाही तो चाली? एकटीच आहे का? बरोबर जावं बापू दिसत नाही. हे काय लगेच परत आलीस? परत जाणार नाहीये मी बापू. म्हणजे? ऐकलं ते सगळं खरं होतं, माझी गरज राहिली नाही त्यांना. अगं पण तुला आहे ना गरज त्यांची? एवढं नवऱ्याच्या ओंजळीला पाणी प्यायला मी काय अडाणी नाही का? लुळी पांगली नाहीये, माझं पोट मी कसं भरी? सारं खरं पण कमा. ए कमा कमा. अगं वेडे, पोटाला कमी पडलं म्हणून का तू आलीस परत? आणि शिवाय तू अशी एकटी किती दिवस राहणार घरात? मला परत बोलवे पर्यंत ते किंवा सासूबाई माझ्या दारात येईपर्यंत. म्हणजे तुझं नवऱ्याशी भांडण झालं का? का सासूशी भांडून आलीस? दोघांची. मुलाला आई शोभते आणि आईला मुलगा शोभतो, म्हणूनच तुला त्या घरी दिली बरं. आणि तू सुद्धा त्या घरी शोभावीस एवढीच माझी इच्छा आहे. शक्य नाही ते, दिसतात तेवढी सरळ माणसं नाही आहेत ती बापू. हा घे चहा. चहा सकाळी घेतला होता नाही? पण तुला सकाळी 2 कप लागतो मला ठाऊक आहे. कारखान्यात निघायचं? जायचंय तर. मग घरात काय बसून राहिलास? जाऊन तरी काय करू आहे, माझं लक्षच लागत नाही कुठं. झालं ते काही ठीक नाही झालं म्हणूनच लग्न नको म्हणून सांगत होतो मी. घरात ही शोभा, बाहेर ती शोभा. चालेल, संसाराहून सावलीचा खेळ आहे बरं. खरं सांगू
हे सारं त्या बंडपंतामुळे झालं. नाहीतर काय, मालक कसं हसत यायचं हसत जायचं. सारा धंद्याचा तमाशा केलाय ना. संसार तरी कुठे धड ठेवला आहे. ती मालकीन बाई भांडून गेली ती ह्याच्याच नाव नव का. पोस्टमन. मालक टपाला तुमच. पत्र आले का रे माझ. अहो कोण लिहिणार तुम्हासनी, तुम्ही कधी लिहिलंय कुणासनी. अडलंय माझं पत्र लिहायला. नवरा बायकोचं अडत नाही म्हणजे संपलं सगळं. मला नवल वाटतंय तुमचं. माणसं संघ मांडायचं आणि त्याच्या फोटोकडे बघत बसायचं. बाय कोण म्हणत मी फोटोकडे बघते म्हणून. हे घे झालं तुझं समाधान. मला खावाय. मी खाली गेल्यावर सुलटावणार ती हो. शक्यच नाही ते. मनाकडं कालच माझ्या दाढीचा आयना फुटलाय. काल बसून घेतो. असं काय करतोय. आता का आता का. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. अरे वा कशी काय वाट चुकली आज. वचन दिलं होतं ना एका कारखान्याला भेट देईन म्हणून. खराब आहे आपला. आणि हे काय शेड बांधले दिसत नाही अजून. ते काम जरा लांबणीवर टाकले. मी कळलं मला का लांबणीवर पडलं. या हा द्या. म्हणणं चालू. मी हे घ्या. हे काय पेरल्याशिवाय उगवत नाही. बाजाराची गरज ना आपल्याला. पैशाची गरज नाही कोणाला साहेब. पण म्हणून हा तुझ्याला धंदा होतो का कधी. व्याज द्या आम्हाला. पण भांडवलाशिवाय धंदा होत नाही एवढं ज्ञान आहे. आम्हाला ज्ञान का अधिकार आहे आपला. पण खरं सांगू एवढी मोठी रक्कम घेताना भीती वाटते मला. वेळच्यावेळी नाही परत करता आली तर धंद्यात संपाटाचा होतो हे मला कळतं. पण जातीचा व्यापारी तोट्याला घाबरत नाही. गेलेला पैसा त्या धंद्यात भरून काढणं ही त्या धंद्याची गुरुकिल्ली आहे. मग हे घ्या लागा बघू का मला. फार फार आभार आहे मी आपला. नसे रावळी वा नसे मंदिरी. नसे रावळी वा नसे मंदिरी. जिथे रावती हात तेथे हरी. जिथे रावती हात तेथे हरी. जिथे भूमिता पुत्र गाळील घाम. जिथे अन्न होऊन ठाकेल शाम. जिथे भूमीचा पुत्र गाळील घाम. तिथे अन्न होऊन ठाकेल शाम. दिसे सावळे रूप त्याचे शिवारे. तिथे रावती हात तेथे हरी. तिथे रावती हात तेथे हरी. नको मंत्र त्याला मुनी ब्राह्मणांचे. तया आवडे गीत श्वासा घणांचे. नको मंत्र त्याला मुनी ब्राह्मणांचे. तया आवडे गीत श्वासा घणांचे. वसे तो सदा स्वेद गंगे किनारे. जिथे रावती हात तेथे हरी. जिथे रावती हात तेथे हरी. शिळा पोडीती संघ पाथर भटांचे. कुणी कापसा रूप देती पटांचे. शिळा पोडीती संघ पाथर भटांचे. कुणी कापसा रूप देती पटांचे. तयांच्या घरी नांदतो तो मुदारे. जिथे रावती हात तेथे हरी. जिथे रावती हात तेथे हरी. Thank you.
जिथे काम तेथे उभा श्याम आहे नवे धर्म रे घर्म ते रूप पाहे जिथे काम तेथे उभा श्याम आहे नवे धर्म रे घर्म ते रूप पाहे असे विश्वकर्मा श्रमाचा पुजारी जिथे रावती हात तेथे हरी जिथे रावती हात तेथे नसे रावणी वा नसे मंदिरी जिथे रावती हात तेथे हरी 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 जिथे रावती हात आलास चहा ठेवू का नको मला लगेच जायचं जेवायला तरी येशील ना नको डबाच पाठवून देणार कारखान्यामध्ये का बायको नाही म्हणून पडत तू मी रोज येत असेस तू जेवायला तसं नाही खरंच काम वाढले का तुला काम तरी आहे करायला मला खर येत खायला खरंच भांडायला सुद्धा कुणी नाही बापू बापू काय ग काय झालं कमा काय होतंय तेच कळेनच झालंय बापू मला डॉक्टरला बोलावू का हो डॉक्टर काय करणार खरा डॉक्टर आलाय तकड श्रीधरला बोलावू का तुम्हाला ठाऊक आहे ते इथे येणार नाहीत बोलवून मग तुला तिकडे पोचू का मी जाणार नाही तिथं शोभताय घरा असं नवरा बायको तुम्ही त्यो तळमळतोय तकड तुम्ही तळमळताय साकड अहो सांगितलं होतं कोणी उपाशी पुटी एकादशी करायला तुम्हाला तुम्ही बाई साहेब ओ बाई साहेब एक विचारू का एक का दहा विचार की ऐकायला पाहिजे बाबा तुझा आता सांगा बघू किती महिने झाले मला पगार देऊन शंभर होईना पोटाला कमी पडलेत का तुझ्या मला नाही जी पर बायकोच पत्र आले अंगावरलं लुगडं फाटलं म्हणून म्हणून देखील कपाट भरलंय पातळाने नेलं असत जी पण पांढरी पातळ नेसल्यावर गावातल्या शेणी कोण बडवणार तिचा बाप तिचा बाप कशाला काढतोस पगार घे की त्यापेक्षा संध्याकाळी मागते आल्यावर बघा हा नाही तो वायदा देशील मला आणि बायको कायदा दाखवल मला काय करणार आहे तुला दुसरं काय करणार केला दादला दुसरा तर मी काय करू काय तुमच्या बायका तरी जंगली क्रांती दांड म्हणून तर नांदली आता पतूर असती शानी शहरातली तर कवाच गेली असती पळून बरोबर तुका ए तुका काय व्हायचंय हे बघ साहेब आले तर त्यांना म्हणून मी बाहेर गेले छान म्हणजे मला बोलवलं आणि तुम्हीच चाललाय होय अगं तुझ्याकडेच निघाले होते मी बरी भेटलीस बैस ना माझ्याकडं हो मास्तरच्या घरी वकील कशाला येतील बाई तुझी शपथ ग आमची कमा नाही ना इथं तेव्हा तूच आम्हाला कमा सारखी हे बघ हे पातळ दाखवायचं होतं तुला अय्या किती सुंदर आहे आमचे साहेब आले ना मुंबईहून तेव्हा त्यांनी येताना दोन डझन पातळ आणली दोन डझन हो मुंबईला खूप खूप व्हरायटी असतील नाही तर पाहिजे का तुला कमाला द्यायचं ते तुलाच दिलं म्हणेन मी खरंच का थट्टा करता माझी थट्टा वाटते तुला मग इथेच मोड बघू घडी खरंच हो थँक्यू किती किती चांगला आता तुम्ही यांनी कोण आहे घरात का रे बाबा तू का माझ्या दारात हे वकिलीन बाईनी दिलं या मला का मास्तर आहे ना मास्तरीन बाईनी दे म्हणाले सांग तुझ्या मालकिनीला की असल्या चिठ्या चपाट्या माझ्या रात आलेल्या चालाच्या नाही सासू अशी नाही माझी सून आणि काय रे मेल्या हे 40 रुपये कसले पातळाचं बिल मागितले का नवऱ्याचा वकिलीचा धंदा चालत नाही म्हणून बायको पातळ विकायला लागली वाटत माले अगं हे माले काय झालं ओरड्याला पातळ विकत आणलंस तू
कितींदा सांगायचं तुम्हाला सुमावणीने दिले म्हणून? आणि काय ग हे 40 रुपये कुठल्या गसाठी? म्हणजे सासूचं ऐकायला नको, नवऱ्यानं बोलायला नको, असंच वाटोळ व्हायचं तुमच्या संसाराचं. काय वाटोळ केलं हो तुमचं? पैसे तर वाया गेले नाहीत ना तुमचे? कारके लायकी आहे का तुझी 40 रुपयाचं पातळ नेसायची? एवढी मोठी वकिली ती लागली विकायला आणि मास्तरी लागली नटायला. कोणाची भीती आहे मला? काही मी स्त्री नाही की नवरा नाही मला हौस मारायला? सारा आहे ग, पण नवऱ्याला पगार नाही ना तेवढा, त्याला काय करणार तू आणि मी? मग एक पॅन्ट कमी करावी त्यांनी आणि सोडावी सिगरेट आपल्या बायकोच्या पात्रासाठी. ए माझी बायको, हे बघ सिगरेट फुकट असली तरच ओढतो मी, आणि पॅन्ट म्हणशील तर ही एकच आहे मला. दर रविवारी धुतो, रोज गादी खाली घालतो, तुला माहितच आहे. आणि मला तरी किती पातळ आहेत बरं. बायकांना कपडे कमी असले तरी चालतात, घरातच बसायचं असतं त्यांना. पण मी नाही घरात बसणार. मग कुठे जाणार मारायला? एवढी मॅट्रिक झाले तर काय घरात बसायला म्हणून? मॅट्रिक? आमच्या शाळेतला प्यून सुद्धा मॅट्रिक आहे. काय प्यून आहे? बायको तर नाही ना तुमची. तर काय कर, आई काही काळख्या बसव तिला डोक्यावर आणि दाखव सगळ्या गाव फिरवून. माझ्या पैसे पैसे नाहीत मालती. पण घडी मोडलेलं पातळ त्यांनी परत नाही घेतलं तर? पण मोडलीस कशाला घडी? घेतलंच कशाला पातळ ते? घेणार घेणार घेणार, भीक मागा नाही तर चोरी करा. एक पातळ घेतलं मालूम मालक उगा उगा रडू नकोस. अगं मी एकटा रडतो तेवढा पुरे नाही का झाला? उगा ए रड्या, रडत काय बसला? जा बघ जा कुठे शिकवण्या मिळाले तर. अगं आई शाळेत ही वेळेवर देत नाही पोरं, तर शिकवणीचे पैसे ऍडव्हान्स कसे देणार? मग आता ही पॅन कार्ड विकायला? विकली असती, पण मगापासून सांगतोय ना ही एकच आहे म्हणून. शाळेत जाताना काय घालणार मी? बाईसाहेबांना काय सांगू? त्यांना म्हणाव मास्तर मेले, 4 माणसं लवकर पाठवा. अरे असं अभद्र काय बोलतोस? आता मी काय करणार? श्रीधर थापा टाकाल काय झालं? अरे दुसरं काय होणार आमच्या आयुष्यात? मिस्त्री नेऊन दे. घरची काही अडचण आहे का? अडचण नाही रे, तुमच्या त्या सुमावणी आहेत ना, त्यांनी एक पातळ मारलं आमच्या बायकोच्या. काय पातळच? मला वाटलं भांडी विकायची पाहायला असेल मला. अरे तिला भांडी तरी आहेत विकायला, मी पॅन्ट विकून भांडे आणतोय दर महिन्याला. का बायकांचे इतके लाड पुरवलेच पाहिजे, असा कायदा पास झाला नाही अजून. खरं रे, पण ती रडायला लागली ना मलाही रडायला होत. अरे उद्या सगळ्यांनीच रडण्यापेक्षा आज तिला रडू दे ना एकटीला. नको नको, मित्र आहेस ना तू माझा, मग 40 रुपये देत काय? महिन्यांच्या बहानपणाला पैसे माग, 400 रुपये देतो. पण पातळाला म्हणशील ना तर 40 पैसे मिळणार नाहीत माझ्याकडून. अरे बहानपणाला अवकाश आहे, उद्याचं कुणी बघितलंय? आजचा दिवस मावळला म्हणजे नशीब समज. म्हणूनच उद्या कधी उगवत नाही तुमच्या आयुष्यात. त्याचं नशीब उद्या उगवणार आहे ना, त्याची काळोखी रात्र कधी संपत नाही हे लक्षात ठेव. हे काय आहे? आज जवाने पाठवलास कारखान्यात? मुद्दामच नाही पाठवला, म्हटलं आज सणावाराच्या दिवशी तरी घरात येऊशील. सणाच्या दिना धंदा होतो का कधी आई? अरे पण धंदा कुणासाठी करायचा? माझं एक सुनबाईनं बोलवणार, त्याशिवाय तुला चैन नाही पडायचं. बोलवायला मी जा म्हणून सांगितलं होतो, थोडंच आपल्या पायाने गेली आहे, आपल्याच पायाने परत येईल. नको रे, तुला निदान धंदा तरी आहे. काय अवस्था झाली असेल तिची तिथे? तिच्यापेक्षा मला तुझी दया येते आई, मोठ्या कौतुकाने घरात आणलीस. आणि काय जुवानजी, काय हाल हवा आहे आपल्या राज्याची? ठीक आहे जी, ही पत्र आली आहेत आपली. अरे एक महिन्याची उडी पत्र? अरे कॉलेजात असताना आम्ही पुरीना सुद्धा कधी उडी पत्र लिहिली नाही. आपल्या चिरंजीवांची आहे ती. वकील साहेब म्हणतात की पैशाची फार गरज आहे, 500 रुपये तरी पाठवत काही गरज नसते कधी त्यांना. लिहाजाना एक छदाम सुद्धा मिळणार नाही म्हणावं. यात म्हणतात की तार मनी ऑर्डरची वाट पाहत आहे. असं का? मग तारेनं कळवा त्यांना, म्हणा तुम्हाला शिक्षण दिलं त्याची खूप शिक्षा झाली आम्हाला. त्याच मजकुराची तार आहे. आली आली कल्पना त्यांच्या वकिलीची. त्यांना म्हणावं वकिली जमत नसेल तर मास्तर की करा कुठल्या तरी शाळेत. जन्म दिला तुम्हाला म्हणून आम्हाला भीक लावू नका म्हणावं. मूर्ख दोस्त म्हणतात. काय झालं हो पत्र फाडायला? चिंध्या फाडायची वेळ आली, एकाच होकारार्थी उत्तर नाही. काय म्हणतात काय सगळे? म्हणणार काय दुसरं? वकिली चालत नाही, नोकरी शोधा. फुकटचा उपदेश करायला यांच्या बापाचं काय? मग आता हो काय करायचं? तुमचे ते 40 रुपये आले का पात्राचे? 40 आणि काय होणार आहे, देणे करी 50. मग ग्रामोफोन करा विकायला, रेडिओ फॅन्स हव्यात कशाला या सगळ्या निरर्थक गोष्टी? छान, आणि मग वेळ कसा जाणार माझा?
अहो इथे घर जायची पाळी आली आणि वेळेचं काय घेऊन बसलाय तुम्ही? अहो बाकी उधळ्या बायकोशी गाठ पडल्यानंतर दुसरं काय होणार आहे म्हणा? मी उधळी काय? काही वाटत का बोलायला? काढा बघू जमा खर्च. इथे लिहिलाय कुणी लेखानं, होईल तो खर्च, राहील ती शिल्लक. याच तुमच्या गुणानं हे असं झालं बरं. माझे बाबा 100 रुपये पाठवत होते महिन्याला, ते तुमच्या सिगरेटला तरी पुरले का? आणि माझे बाबा 150 रुपये पाठवत होते महिना, ते तुमच्या पावडरला तरी पुरले का? त्यापेक्षा स्वतः काही मिळवलं असतं तर मी काही नको म्हटलं नव्हतं तुम्हाला. आणि मी नको म्हटलं होतं वाटतं तुम्हाला? आजकाल नवऱ्यापेक्षा बायकाच जास्त कमवायला लागलेले आहेत, आहे माहित? म्हणूनच मी माझं ठेवणीतलं पातळ विकलं बरं. मी पॅन्ट काढू का विकायला? बापरे, बघा बघा कोण आलते. पण काय सांगू त्यांना? वाटेल ती थाप मार, माझ्याशी संसार करून एवढी सुद्धा अक्कल आली तुला? नमस्कार म्हटलं. नमस्कार. सापडलं की नाही? मला वाटलं की आज तुम्ही मला पाठिंब्याच्या दाराला भेटणार म्हणून. मलाही तेच वाटलं, म्हणून तर मुद्दाम मागच्या दाराने आलो. असं? अहो गुरु, आमच्या पैशाचं काय करता? पैसे काय घरात असतात का? तेच तर आणायला बाहेर निघालोय मी. म्हणजे अजूनही तुम्हाला पैसे देणारा मूर्ख आहे म्हणता या गावात? अहो या जगात इतकी मूर्ख माणसं आहेत की शहाण्यांना ती कधीही कमी पडत नाही. असं असं करा, दुपारी या. हे बा, दुपारी नक्की? अहो नक्की, आता कपडे करून निघालोच की बाहेर मी. असं दुपारी नक्की? बरोबर. नमस्कार श्रीधर पंत. नमस्कार. तुम्ही? नमस्कार. बरी वाट चुकलात आज. तुमचा वाढदिवस जवळ आलाय ना. माझा? तुमचा म्हणजे तुमच्या कारखान्याचं. त्या निमित्तानं तुमचा परिचय लिहावा म्हणतो किर्लोस्कर मासिकात. असं? वकिली सोडून लेखन केव्हापासून सुरुवात केली तुम्ही? अहो वकिली काय किंवा लेखन काय, कोणताही धंदा चिकाटीनं केला की नाव होतो. तुम्हीच नाही का सिद्ध केलंय तुमच्या उदाहरणानं? थँक्स बरं का. पण या स्तुतीबद्दल चहा पाहिजे का? जरा 100 रुपये मिळतील का? उद्या परत करेन. अगदी नक्की नक्की. आता कशा आलात मूळ पदावर? काय हो बंडोपंत, द्यायचे का 100 रुपयानं? आता द्यायला काय हरकत नाही. पण वकील साहेब, अहो घिसाड्यापासून कुठलं आलं 100 रुपये? अरे घिसाडी झाला म्हणून काय झालं? घाम गाळतो तो प्रत्येक माणूस श्रेष्ठ आहे म्हणून म्हणतो. आता आपण या म्हणजे जावा, आणि देव जावा का आपल्याला आता घाम गाळायची बुद्धी देईल तवा हाकडे या. हा काय मालक? दुसरं काय नाही, इथं घाम गाळतो त्याला पैसे मिळतात. ही सावकारी पिढी नाही किंवा रस्ता नाही भीक मागायला. वेळ प्रत्येकावर येते श्रीधर, तेव्हा या माझ्या दारात. पैसे पैसे पुन्हा आलेत की ते सगळे? येऊन देत की? वाघ म्हटलं तरी खातो, वाघोबा म्हटलं तरी खातोच. वाघ या म्हणून मरायला भीती आहे कुणाची? मुळीच नाही. काय हो, कोर्ट उघडी असताना रोज दारात कशाला येतात आमच्या? शेवटचं विचारायला आलोय. वायदे संपले की शिल्लक आहेत अजून तुमचे? पुरुषांची देणीघेणी बायकांना काय विचारता? साहेबांना बोला ना टाप असेल तर सांगा ना. तुमचे वकील साहेब असते कधी घरात? नसे ना. ते येईपर्यंत इथं बसून राहो. रात्री येतील ना झोपायला? हे आल्याशिवाय आपण हलणारच नाही इथून. सांगितलं ना सकाळीच साहेब मुंबईला गेलेत म्हणून. परवाच्या दिवशी या तुम्ही. काय थापा मारता तुम्ही सुद्धा? आज सकाळी पाहिले मी त्यांना. मग बसा त्यांची वाट बघत. मोटरचा मालक मनात येईल तेव्हा बाहेर जाऊ शकतो एवढं समजायची सुद्धा अक्कल नाही ना तुम्हाला? तू क्या काय पैसे काय काय करतोस तिकडे? देणे तरी धरणं धरून बसले त्यांना ना वाटेला. बस ना, आपोआप जातील भूका लागल्यावर. लेखात मी चार सुद्धा देऊ नका खबर. अरे पण साहेब गेलेत कुठे? केव्हाचे गेलेत पैसे आणतो म्हणून? बसले असतील गळ टाकून. एखादा माझा लवकर लावतो, एखादा नाही लागत आत्ताच. बर त्यांचं ठीक आहे रे, त्यांना मोटर आहे फिरायला, लोकांना तोंड द्यावं लागतं. मलाच पुढल्या दारानं कशाला जाता तुम्ही? वाकी बाजार मागल्या दारानं. मी कापड घेऊन येतो तुमची. तसंच करते, नाहीतरी श्रीधरांचा पाहुणा आहे, अशा वेळी पाहुणा गाठायचा नाही तर केव्हा? कमावंच? अहो कमावंच कोण आहे? कमा अजून आली नाही, दिवा लावता का जरा? अरे बसलाच काय थोंब्यासारखा, ते सामान घे की आत. जास्त बोलायचं काम नाही बाई साहेब, मला गाडीवाला म्हणतात दाग उचलला ना हमाल नव्हे. एक पै मिळायची नाही तुला. बघतो कशी नाही मिळेल ते. साऱ्या गाड्या संपावर जातील तो कळेल तुम्हाला. उर्मट मेला कोण स्वामिनी? हे काय सारं सांगते. आधी मोर द्या बघू 100ची. 100ची आणि एवढ्या रात्री? मग निदान हमाले तरी द्यायला मेल्याची. किती ठरवली? 2 रुपये आणते. त्याचं असं झालं, आमचे साहेब गेलेलं मुंबईला, त्यांच्याजवळून चिल्लरच मागून घ्यायला विसरले मी. आपण हे सामान कशाला आणलं? अहो तो घर मालक भांड
कंडायलाच लागला मला मला आताच्या आता घर खाली करा एवढ्या रात्री पहा ना माणूस कीच राहिली नाही आजकाल म्हणजे त्याचं काही भाडबडे थकले की काय कुठलं हो असेल फार तर 10-12 महिन्याचं 10-12 महिन्याचं हो पण आमच्या साहेबांनी मनावर घेतलं तर जास्त काय ते छान आहे हो फोटो अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोधतो घेता ना साहेब आले की परत करेल सावकाश बर तेवढं सामान घ्यायला सांगता का कुणाला आता एवढ्या रात्री कोण घेणार बाई अहो बाई आठवा की लवकर घे निदान पुली तरी बघ एखादा माझं काम नाही ज्या लवकर उतरून मला जायचं आहे बर पुली ए पुली काय बाई साहेब अय्या तुम्ही हो ओळखलंच नाही मी अंधारात पण तुम्हाला मात्र मी चांगला ओळखू नये पण हे असं येण्याचं कारण आले झालं 2 दिवस राहायला रात्रीची वेळ आहे म्हणून तुम्हाला जा म्हणून सांगत नाही पण उद्या मात्र तुम्ही माझ्या घरात दिसता कामा नाही ऐकलं दादाबाई एक दिवस आले तर हा पाहुणचार पाहुण्याला करायचा असतो तुमच्यासारख्या आगान तुकाना नाही पण वेळ आली की माणूस जातच बरं आपल्या माणसाकडे ते ठाऊक आहे मला पण तुम्ही केव्हा जाणार ते सांगा आधी जाईन साहेब आल्यावर साहेब आल्यावर हो आणि साहेब नाही आले तर सासरा आहे माझा अगदीच काही बेवारशी नाही म्हटलं मी पत्ता काय त्यांचा तार करू दे मला घ्या लिहून रावसाहेब गोरे नुसतं सातारा म्हटलं तरी सुद्धा जाईल त्यांना पत्र अरे जरा बंडू पंतला बोलवलं होतं ना पण बंडू पंत आले नाही म्हणजे काल संध्याकाळपासून त्यांचा पत्ता नाही का पुन्हा तमाशाला जायची लहर आली वाटत त्याला नाही पण लोक त्यांना त्याबद्दलच बोलले पण आत्ता बोलायचं कारण वहिनीचं सोडून गेल्या आहेत ना अजून आलं नाही त्यांना वाटतं आपल्यामुळेच झालंय पण त्याला तोच एकदा कारणीभूत नाही तुम्ही सुद्धा होतात ना तमाशाला जा बंडू पंतांना म्हणावं मी बोलवलंय आणि आला नाही तर आवडायचं नाही मला ते अरे पण त्याचा परिणाम काय झाला तू पाहिलास ना ते भोगतोय नवका मी पण त्या परिस मी मोठं मोठं पाप घडलंय बघा माझ्या हातनं आणखी कसलं पाप काय असेल ते खरं खरं सांग काय सांगू मालक तुम्हाला वहिनी साहेब वाटलं तर मी नोकरी सोडून छान जातो पर तुम्ही परत चला आपल्या घरला कशाला त्यांना नको असताना मी परत जाऊ तिथे असं कुठं झालंय का वहिनी साहेब अहो बायको नवऱ्याला कधी नको झाली आहे का वहिनी साहेब काय सांगू तुम्हाला तुम्ही गेला धरण मालकाने लई लई हा खाल्ली बघा धंदा ठीक चाललाय ना त्यांचा पर धंदा करायचा तरी कुणासाठी होय निसा दिवसभर घाम गाळायचा तो बायकोनं पुसवा म्हणूनच नव का त्याला बायको कशाला पाहिजे बायका मिळतात ना पदरानं वारा घालायला तुमच्या पायाची आण घेऊन छान सांगतो होय निसा बाईच्या नादाला नाहीत बरं आमचं मालक अहो आमचं मालक बाईच्या नादाला लागलं असतं तर गावात पत्र राहिली असते का त्यांची धंदा एक दिवस तरी चालला असता का त्यांचा चला बघा तुम्ही स्वतःच्याच डोळ्यानं अहो बस चालला धंदा मालकाने कसा हा म्हणता आबाळाला नेऊन टेकवलंय ऐकले खरं मीही तस मला वाटतं तेवढ्यासाठी श्रीधरनं मला बोलावलं असावं ठीक आहे त्याची तारच आली आहे ताबडतोब निघून या म्हणून तेव्हा म्हटलं चला तुम्हालाही घेऊन जाव आश्चर्य आम्हाला पत्र नाही आणि तुम्हाला मात्र तार अहो मग कमाला त्याला काय भानगडायची नवऱ्याच्या गोष्टी बायकोला ठाऊक असतात मला काही ठाऊक नाही मी भांडून आले त्यांच्याशी अरे काय चमत्कारी का तुम्ही हल्लीच्या पुरी नवऱ्याशी भांडून का तो ताब्यात जातो अगं नवऱ्याला प्रेमानं सांभाळायचं असतं मला तरी हे गुण आहे बुवा तुम्ही एक सांगता आणि वकील साहेब दुसरंच सांगतात कोण वकील साहेब दुसरं सांगणार आपले चिरंजीवी बन्या बापू हा त्यानं सांगितलं ना मग ते 100% खोटं असलंच पाहिजे पण त्याला खोटं सांगायचं कारण काय कारण अहो त्याचा धंदा आहे तो पण मला नाही वाटत माझ्याशी तो असा वागेल असं आता मी त्याला जास्त ओळखतो का तुम्ही त्याचे मित्र असाल पण मी त्याचा बाप आहे म्हटलं अहो नशीब आमचं की त्याची आई लवकर वारली त्याचा आई बापाना घटस्फोट घ्यायला हवा असता आमच्या दिवसाची रंजीवानं तेव्हा समजलीस पुरी नवऱ्याला सोडून किंवाही बायकाने घराबाहेर लागू नये बायको घराबाहेर गेली की मैत्रीण घरात घुसलीच म्हणून समजा गेले आता ते दिवस आजकाल 2 लग्न करायला बंदी आहे 2 लग्नावर बंदी घातली आहे सरकारनं प्रेमावर तर नाही ना म्हणून तर पहिलं प्रेम दुसरं प्रेम अगं अलीकडे पोरांच्या संख्येपेक्षा प्रेमाची संख्या वाढू लागली आहे म्हणून म्हणतो आपण नवऱ्याला आपली संदेश देऊ नये मुळी प्रेम असो भांडण असो जे काय असेल ते समोरासमोर झालं पाहिजे चल तू माझ्या बरोबर
भैया नवरा काय करतो ते तुम्ही ये चलाओ अरे जावयाकडे जायचं ते तारा ने पत्र पाहिजे कशाला चला तही खरंच पण कपडे घालू की नका कपडा कन्या सुनबाई अरे ये तू क्या अरे कोणी आहे का नाही घरात हाय हाय कोण आहे मैं है चले जा आई है पधारी है अरे मुझे क्या रास्ता तुकलू का घर तुकलू भी नहीं नहीं रास्ता कैसा चुकेल आप चुकेल नहीं आप यानी आदमी आदमी चुकेल क्यों माथा मुर्गा इथे राहतो ना मुलगा हाँ मुलगा क्या चीज रहता है अरे गोरे वकील म्हणतात त्याला हाँ वकील साहब हाँ। इधर ही रहता है हाँ। रहता है यानी था 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 रहता था था बोलता है आप लोग मराठी में रहता था अभी खाली कर दिया घर खाली कारखाना कुठे वर गेला काय खुदा जाने माई जी ने नोटिस दिया नोटिस दिया नोटिस नोटिस हाँ। तो साफ सवेरे भाग गया भाई रात को भाग गए भाग गया पाय गया मुझे हिस वकील के लिए काय कारण नवरा दिवसा पळाला बायको रात्री पळाली आता मला रात्रन दिवस पळायला पाहिजे त्यांना शोधायला तो पळो गुस्सा काय कुठे नाही आप कहां जा रहे हैं अरे जातो मसना ठीक आहे गाडी बोलाओ नाही आराम से जाइए सब शौक से जाइए अरे मुली आता बापाचा हट्ट विसर आणि आईचा हट्ट आठ लहानपणी तुला सोडून गेली मी तुझी आई सासूच्या रूपाने तुला आशीर्वाद दिले अगर असं काय करतेस वेगळं सर आलीस बरं झालं चुकले मी अरे श्रीधर बघ तरी कोण आले जा बरं झालं बाई आली ते घर कसं सुन सुन वाटत होत हे काय चूक झाली माझी शिकलेली बायको चुकते म्हणजे आश्चर्य आज मला कळलं की पुस्तकी शिक्षण आणि व्यवहार यात जमीन आसमानाचं अंतर आहे ते अंतर तुझ्या माझ्यात आहे तोपर्यंत आपला संसार असाच चालायचा असं नाही वाटत तुला नाही बरं श्री ते अंतर प्रेमानं कमी होत पश्चातापाने नाही सह होत माझ्या क्षणी पाया पडतेस पडू दे आई सासू ती सासवाने नवरा तो नवरा म्हणून गेली होती नाही मग तिचं काय चुकलं सांग की नवरा तो नवरा म्हणून संसाराने परत आली नाही धोंडो पण देखील आले आपला राग सोडून कुठे आहेत ते अरे हिच्या बरोबर आले ते शाबास आणि आम्ही बायकोला घेऊन बसलो खरं म्हटलं तर मी यायलाच नको होतो मुळे मला बोलवलं होतं कुठे कुणी बोलवलं होतं तुमच्या सासरे बुवाला मग ते नाही आले आलेत ना त्यांच्याच गाडीतनं आम्ही आलो पण ते गेले तुमच्या बंगल्यावर 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 कशाला गेले आणखी ती जागा सोडली आम्ही सोडली म्हणजे म्हणजे ती जागा लहान पडते ना धंद्याला म्हणून दुसरी घ्यायची ठरवली त्यासाठीच गेलीत ती मुंबईला असं असं बंगला घ्यायला नाही गाडी विकायला गेला होता कारटा बायको रस्त्यावर पडल्यावर आता आला तिला शोधायला हे काय वकील साहेब क्षमा करा वाचव मला फौजदाराऐवजी वडीलच पाठीमागे लागले आहेत माझ्या अहो पण काय झालंय सांगाल की नाही सांगायला तोंड कुठे आहे कारट्याला पाजी हरामखोर नाव लायक अहो पण किती विशेषण लावलं एकदम अहो जगातल्या सर्व भाषेतली विशेषण कमी पडतील एवढं गावभर कर्ज करून ठेवलं या कारट्यानं काय ग सुनबाई तू काय संसार करीत होतीस का नुसती मजा करत होतीस नवऱ्याबरोबर मला काय माहित ते मजा करीत होते की संसार करीत होते ते असं म्हणजे नवऱ्यानं केलेला भानगडी तुम्हाला कळतात आणि डोंगरावर केलेलं कर्ज तुम्हाला समजत नाही नवऱ्याचे दोष दिसतात का कधी बायकोला बोलू नको काही सुद्धा गावात एक एक घर शिल्लक ठेवलं नाही कारट्यानं की जिथे कर्ज केलं नाही का हो तुमच्याकडे कधी आला होता का नाही हा कारटा भीक मागायला एकदाही नाही उगीच एखाद्याला कानफाटा म्हणा कशाला माझ्याकडे पाहून काहीही लपवू नका उभ्या पुराचा नालायक बाप ठरलोय खरा मी का हो तुमच्याकडे कधी आला होता का हा कारटा भीक मागायला नाही हो चुकूनही नाही निदान कारखान्यात तरी का हो बंडोपण आता तसं एकदा चाचपून गेलं पण म्याच बोडा घातलं मधी नशीब तुमच्या पोराचं नोकराचं ऐकण्याची बुद्धी झाली आणि माझ्या पोराच्या गळाला लागला नाही तसं नाही ना उलट गळाला लागलेली माणसं त्यांनी वाचवली तुम्हीच सांगा वकील साहेबांनी श्रीधर पंतांना पैशाची मदत केली की नाही
नाही. माझा मुलगा आणि तुमच्या जावयाला मदत करणार हे चोरानं सावकाराला मदत करण्यासारखंच आहे. अहो मी फार म्हणत नाही, निदान 1000-2000 तरी दिले असावेत असा माझा अंदाज आहे. साफ चुकीचा आहे तो. 1000 तर सोडाच, 1 कवडी देखील त्यांनी मला कधी दिली नाही आणि मीही मागितली नाही. आणि मागितली असती तरी त्यानं दिला असते काय कपाट? अहो माझा मुलगा किती कंगाल आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. मोठ गौडबंगाल आहे हे. अहो तुमच्या करता म्हणून 1000 रुपये माझ्याकडून घेऊन गेले ते. हा मग ते साप बुडावले असं समजा. अहो जावया इतकी सुद्धा सासऱ्याला अक्कल नाही हा त्याचा अर्थ. बापू तुम्ही हे पैसे चेकने पाठवले होते का? तुला काय ठाऊक? नाही, त्या चेक बद्दलच पत्र पाहिलं होतं मी, वाचलं नाही. बरोबर आहे, तू कशाला वाचशील? बापाच्या पैशाबद्दल होतो ना ते. नवऱ्याच्या प्रेमाबद्दल असत तर पारायण केली असती तू त्याची. तिला का हे दोष देऊ नका. अहो या हात चलाखीत माझा मुलगा आणि सूत दोघी चांगले तरबेज आहेत. आपला राबण का मला मात्र भरपूर फायदा झाला. मी सावध झालो आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्या लेकीचे गहाण पडलेले दागिने मी प्रथम सोडवले. अहो पण माझ्याकडे कशाला? का हो तुमचे दागिने कुठे आहेत? गेले असेल दुकानात पॉलिश करायला. काय ग कमा इतके होते तिचे दागिने? व्याले बिले नाहीत ना? मुळीच नाही, मुळात भर घातली चारांची. म्हटलं कर्ज काढलं असतं सावकारांचं तर व्याज नसतं का भरलं? म्हणजे मी सावकार आहे वाटतं तुमची? नाहीतर काय, दागिने उतरताना जीव कसा खालीवर होत होता की. पण आता शांत झाला ना? दिखाऊ वकिलापेक्षा कष्टाळू घिसाडी बरा, हे आता तरी पटलं ना? त्याची विकत पसंत केलंय मी ना? नाही माझ्यापेक्षा माझ्या आईलाच अधिक पसंत केलं असतो. म्हणजे नवऱ्याने बायकोला पसंत करायचं असतं, सासूला पसंद करणारी ही पहिलीच चूक दिसते. पहा ना, बायको नवऱ्याला प्रेमपत्र लिहिते, शिने तर आपल्या सासूला प्रेमपत्र लिहिलंय. बघू बघू पुन्हा काय वाचताय? वाचल्याशिवाय ते उत्तर घातलं होतं तुम्ही मला. अगं तुझी शपथ सुंदर, मी पाहिलं सुद्धा नाही, मग उत्तर कसं घालणार? म्हणजे सारा चावटपणा तुमचाच दिसतोय हा. बघा की सासूबाई हो काय रे लबाड कुठला करता काय? संसारात संग्राम म्हणून तू संसारात उतरलीस? मी म्हटलं होऊन जाऊन द्यायचं ना, बघ्या कोण अर्थ ते. अरे हार खाताय कसले? हार घालायचे असतात नवरा बायकोनी, कळ्यांचे फुलांचे हाताचे काय जावे बापू. हा जावे बापू अहो चला तुम्ही पाठोपाठ, आम्हाला चला म्हणण्याची सूचना येईल. जलग सुनबाई तुझा खोकला कशाला मध्ये? आणि तूही जर रे, नाही तर हराऐवजी हात कळ्या पडतील तुझ्या हातात. तुम्ही येता ना? येऊ म्हणता? आता 1000 रुपये पाहिजेत ना तुम्हाला? चला, कर्तबगार मुलं आपल्या बापाचं कर्ज फेडतात, हा कमनशिबी बाप आपल्या दिवट्या पोराचं कर्ज फेडतोय. खरं सांगतो ना, तू रागावलीस ना म्हणून मी रागावलो. नाही हा, तुम्ही रागावलात म्हणून मी रागावले. आता राग गेला ना तुझा, का राहिला अजून शिल्लक नाकाच्या शेंड्यावर? चल बायकांचा राग टिकतो वाटत. नाही आम्ही घिसाडे होत ना, घिसाडी म्हणून विचारलं. आता कोण तुम्हाला घिसाडी म्हणे? कारखानदार झालात ना मोठे. कारखानदाराच्या बायका नवऱ्यावरती प्रेम करता ठोक नाही तुला. चला काय सासूबाई ऐकते ऐकू देत ग, इतके दिवस नुसतं भांडणं ऐकले, आता प्रेमाचे 2 शब्द पडू देत ना त्याच्या कानावर. ए कमा कमा ती नको सोडून द्या. ए कमा ए काय पण ए काय ऐक. काय झालं कमा? ए कमा कमा आई कमा आई ए आई आई लवकर येणार मला आई कमा. काय झालं रे? काय नाही ग, बघ ना तिला. सुनबाई काय नाही, सहज बोलता बोलता एकदम चक्कर आली तिला. सुनबाई सुनबाई काय झालं ग? काही नाही, चक्कर कशाने आली एकदम? मला नाही ठाऊक असं होय काय रे गुलामा, इतके दिवस भांडत होता ते सगळं खोटच वाटत. म्हणजे काय झालं आई? झालं काहीच नाही, पण भाईची चिन्ह मात्र दिसत आहेत. असं हा भांडखोर नवरा बायकोचा तहनामा बरं.